हेलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. स्वागत है तुमचं पुन्हा एकदा बार्टीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर. यूपीएससी संदर्भातलं एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी हा टॉपिक आपण बघतोय. एन्व्हायरमेंट इकोलॉजी मध्ये माझं नाव आहे मोहित सावंत. गेले 6 लेक्चर आपण एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी बद्दल चर्चा करत आहोत, 6 किंवा 7 लेक्चर. आज आपल्याला पुढचं डिस्कशन करायचं आहे. ह्या 6 लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितलंय तर थोडक्यात सांगतो. आपण एन्व्हायरमेंट इकॉलॉजी ही बेसिक कन्सेप्ट बघितली होती. ओके, याच्याबद्दल बेसिक कन्सेप्टची डिस्कशन केलं होतं. हा टॉपिक होता एक बेसिक कन्सेप्ट, मग त्याच्यात इकोसिस्टम, टाइप ऑफ इकोसिस्टम वगैरे सगळं आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण गेल्या लेक्चरला बायोडायव्हर्सिटी हा एक नवीन टॉपिक सुरू केला होता, आणि हे 2 लेक्चर पूर्वी. आणि बायोडायव्हर्सिटी बद्दल पण बरीचशी चर्चा आपण केली होती, डिस्कशन आपण केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. आणि बायोडायव्हर्सिटी वर काय काय डिस्ट्रीब्युशन कुठे होतं बायोडायव्हर्सिटीचं, त्याच्याबद्दल बघितलं होतं. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही कन्सेप्ट बघितली होती. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी चे प्रकार बघितले होते किंवा लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी बघितले होते आपण वेगवेगळ्या, ते आठवत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटीचे युसेजेस बघितले होते वेगवेगळे. बायोडायव्हर्सिटीच्या युसेजेस नंतर बायोडायव्हर्सिटीचा लॉस जो होत चाललाय त्याचे काय काय कारण आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर आपण बायोडायव्हर्सिटीचे कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न काय काय होत आहेत किंवा काय काय केले जात आहेत ते बघितले होते. त्याच्यात IUCN व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर IUCNची रेड लिस्ट बघितली होती काय असते, आणि मग IUCNने आम्हाला सांगितलं की कुठल्या स्पेसिसचं कन्झर्वेशन करायचं आहे. ते सांगितल्यानंतर मग आम्ही सुरुवात केली कन्झर्वेशन एफर्ट्सला. ऍक्च्युअल कन्झर्वेशन एफर्ट्स काय होत आहेत ते बघायला सुरुवात केली ऑन द वर्ल्ड प्लॅटफॉर्म. ओके, आणि मग त्याच्यात सर्वात महत्वाचं कन्व्हेन्शन आपलं होतं युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ओके, UNCBD ज्याला आपण म्हणतो. कधी झालं, काय झालं डिस्कस्ड सप्लिमेंटरी ट्रीटी टू सीबीडी, कार्टेजिना नागोया डिस्कस केलं होतं, ABS डिस्कस केलं होतं, नागोयाची रिलेटेड आईची टार्गेट्स बघितले होते, सिट्स बघितलं होतं आठवत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर ट्राफिक, आणि त्याच्यानंतर कन्व्हेन्शन ऑन माइग्रेटरी स्पेसिस, CMS बॉर्न, आणि CMS बॉर्न बद्दलचं लेटेस्ट करंट अफेअर किंवा एक करंट न्यूज आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. ती आठवत असेल तुम्हाला, ग्रेट इंडियन बस्टर्ड वर आपण चर्चा केली होती. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन, वाय द वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन इज इन द लिस्ट ऑफ, किंवा आपल्या लिस्ट मध्ये तो का आहे कन्झर्वेशन एफर्ट्सच्या, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं आठवत असेल तुम्हाला. ओके, हा या प्रश्नामुळे आपण तिकडे डिस्कस केलं होतं की वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन ऑल्सो हॅव ऑर हॅज द बिअरिंग ऑन बायोडायव्हर्सिटी. ओके, त्याच्यानंतर भारतात कन्झर्वेशन एफर्ट्सला आपण कालच्या लेक्चरला सुरुवात केली होती की भारतात कन्झर्वेशन एफर्ट्स कशा प्रकारे होत आहेत. तर अर्थातच एक सेतू टाइप ऑफ कन्झर्वेशन आणि इन सेतू टाइप ऑफ कन्झर्वेशन हे 2 प्रकारचे कन्झर्वेशन एफर्ट्स भारतात सद्यस्थितीला होतात. त्याच्यात डिफरन्स काय ते आपण बघितलं होतं, व्हॉट इज एक सेतू, व्हॉट इज इन सेतू, त्याचे एक्झाम्पल बघितले होते. ओके, आणि त्याच्यानंतर एक पॉइंट डिस्कस केला होता की जर तुम्हाला इन सेतू टाइप ऑफ कन्झर्वेशन करायचं आहे असं आपण म्हणतो तर डेफिनेटली तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तो एरिया प्रोटेक्ट करावा लागेल. ओके, आणि तो एरिया जर तुम्ही प्रोटेक्ट करत असाल तर देन वी कॉल दिस एरिया ऍज अ प्रोटेक्टेड एरिया. बरोबर आहे, प्रोटेक्टेड एरिया. आणि मग जर प्रोटेक्टेड एरिया आपण म्हणतोय तर अर्थातच प्रोटेक्टेड एरियाची महत्वाची 3 उदाहरणं आपण बघितली होती, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि बायोस्फिअर रिझर्व. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला याच्यात आपण डिटेल्ड याचं डिस्क्रिप्शन बघितलं होतं किंवा डिटेल याचा डिफरन्स, तिघांचा डिफरन्स पण डिटेल डिस्कशन केला होता आपण. आय होप तुम्हाला ते डिस्कशन समजलं असेल. काही क्वेरीज तुमच्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळवत जा, म्हणजे मी तुम्हाला त्याचा आन्सर देत जाईल. तुम्ही कालच्या प्रश्नांची बऱ्याच लोकांनी, म्हणजे मॅक्सिमम लोकांनी, मॅक्सिमम काय राहा तर सर्वच लोकांनी योग्य उत्तर दिलेली आहेत. मी कालचे कमेंट्स पण वाचले तुमचे, आपल्या व्हिडिओ खालचे कमेंट्स पण वाचले, तुम्ही लाईक पण चांगलं केलंय व्हिडिओला, तर त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. असंच आपलं उत्तरोत्तर लाईक जास्तीत जास्त लाईक करत राहा. ओके, म्हणजे मग आम्हाला पण आमच्यासारख्या शिक्षकांना पण प्रोत्साहन मिळेल अजून असे चांगले लेक्चर बनवण्याचं. ओके, हा तर बऱ्याच लोकांनी अगदी परफेक्ट आन्सर दिले आहेत कालच्या लेक्चरची, किंवा काल जे मी सेशन मध्ये प्रश्न विचारले त्याची उत्तर अगदी बरोबर दिली आहे की महाराष्ट्रात
आहे का बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रिझर्व, तर महाराष्ट्रात बायोडायव्हर्सिटी रिझर्व बायोस्फिअर रिझर्व नाही, ओके, आणि टोटल आर 18 बायोस्फिअर रिझर्व, त्याची चर्चा आपण केली होती. सो युअर आन्सर वेअर करेक्ट. बाकी राजस्थान कुठल्या डेझर्ट नॅशनल पार्क कुठले दोन जिल्हे आहेत, ओके, बाडमेर आणि जैसलमेर वगैरे, तर ते अतिशय योग्य तुम्ही सांगितलंय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याच्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोन बघितले होते आपण, आणि मग नंतर आपण सुरुवात केली होती काही स्पेसिफिक स्पेसीज आणि त्या स्पेसीजच्या कन्झर्वेशनसाठी भारतात काय केलं जात आहे, तर प्रयत्न केले जात आहेत. काय काय प्रयत्न केले जात आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन सुरू केलं होतं. भारतातल्या काही स्पेसिफिक स्पेसीज निवडल्या होत्या आणि त्याच्यात मग प्रोजेक्ट हंगुल किंवा काश्मीरी स्टॅग ज्याला म्हणतात काश्मीर स्टॅग किंवा काश्मीरी स्टॅग, त्याच्या कन्झर्वेशन बद्दल चर्चा आपण केली होती. त्याच्यानंतर आपण एशियाटिक लायन कन्झर्वेशन प्रोजेक्ट बघितला होता, ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं काय की एशियाटिक लायनला काय करतोय आपण. एशियाटिक लायनला लेटेस्ट त्याची न्यूज काय आहे की कुनो पालपूर हे जे नॅशनल पार्क आहे किंवा सॉरी कुनो पालपूर हे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, तर ही वाईल्ड लाईफ सँक्च्युरीवर काय केलं जात आहे, तर ट्रान्सलोकेशन केलं जात आहे एशियाटिक लायन्सचं, की ज्याला गीर मधून उचलून, अर्थातच गीर जो सिंगल मोस्ट हॅबिटॅट आहे एशियाटिक लायन्सचा, तर ते गीर मधून उचलून त्याला पुनो पालपूरला न्यायचं आहे आपल्याला, ओके, दॅट इज ट्रान्सलोकेशन ऑफ एशियाटिक लायन्स. आणि दिस विल बी अंडर द प्रोजेक्ट किंवा एशियाटिक लायन कन्झर्वेशन प्रोजेक्ट, ओके. परत हे कुठल्या प्रकारचं आहे, तर इन सेतू आहे कन्झर्वेशन, इन सेतू टाईप ऑफ कन्झर्वेशन प्रोटेक्टेड एरियाज, ओके, पण हे आतापर्यंत अजूनपर्यंत झालेलं नाही. दिस हॅजंट हॅपन्ड, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आय होप हे डिस्कशन समजलं होतं इथपर्यंत तुम्हाला, ओके. तर हे दोन स्पेसीज आपण बघितल्या होत्या, पर्टिक्युलर स्पेसीज किंवा स्पेसिफिक स्पेसीज आणि त्यांचं कन्झर्वेशन. आता पुढे जाऊ आपण, पुढची स्पेसीज आहे टायगर, ओके, प्रोजेक्ट टायगर बघायचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. पण त्याच्या अगोदर दोन प्रश्न आपल्याला बघायचे आहेत की जे आपण प्रोटेक्टेड एरियाजवर चर्चा केली त्या प्रोटेक्टेड एरियाजवर कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे आपण बघितलं कालच्या लेक्चरला जे आपण नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि बायोस्फिअर रिझर्व जे बघितलं, तर ह्या तिघांबद्दल कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे बऱ्याच लोकांच्या क्वेरीज अशा असतात की सर नॅशनल पार्क आहे तर मग किती नॅशनल पार्क पाठ करायचे किंवा कोणते कोणते नॅशनल पार्क लक्षात ठेवायचे, कारण युपीएससीला नॅशनल पार्कवर प्रश्न येतात. आता हा जो एक्झाम्पल आहे हे त्याचं एक्झाम्पल आहे, लेटेस्ट 2020 युपीएससी प्रीला आलेला प्रश्न आहे, ओके. आता जी झाली 4 ऑक्टोबर 2020 युपीएससी प्री, तर तिथे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात की नॅशनल पार्क मध्ये कोणते कोणते नॅशनल पार्क आहेत, तर जे काही महत्वाचे ठराविक नॅशनल पार्क आहेत, म्हणजे आता जर मी 100+ नॅशनल पार्क आपल्याकडे असतील भारतात, तर हे 100+ सगळं माहिती असणं अपेक्षित आहे का, तर अजिबात नाही. पण फ्रिक्वेंटली काही न्यूज मध्ये असतात नॅशनल पार्क, तिथे काही इव्हेंट झालेले असतील, काही घडामोडी झालेल्या असतील, कुठल्या स्पेसिसच्या डिस्ट्रक्शन बद्दल किंवा कुठल्या स्पेसिसच्या कन्झर्वेशन बद्दल काही चर्चा असेल, तर त्या प्रकारचे नॅशनल पार्क किंवा ते न्यूज मधले नॅशनल पार्क तुम्हाला माहिती असणं अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे, ओके, फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मग तसे नॅशनल पार्क प्लीज करून ठेवत जा, बघा. जसं की हे एक उदाहरण किंवा हा एक प्रश्न आपल्याला येऊन गेला ह्याच वर्षी, काय प्रश्न विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅम्प डिअर की ज्याला बारा सिंगा पण म्हटलं जातं, ओके, काल मी रेफरन्स सांगितला होता तुम्हाला, आठवत असेल काश्मीरी स्टॅग किंवा हंगुलचं चित्र बघितल्यावर मी तुम्हाला सांगितलं की त्याचे शिंग असे आहेत, म्हणजे तो बारा सिंगासारखा दिसतोय, ओके. तर बारा सिंगा नावच आहे हरणाचा, नाव तिथे दिलेले बघा, डिअर बारा सिंगा, दॅट थ्राईव्ज वेल इन द हार्ड ग्राउंड अँड इज एक्सक्लुसिव्हली ग्रामिनी वोरस. तर ग्रामिनी वोरस म्हणजे काय, आपण तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर फार हर्बी वोरस बघितले, ओके, त्याच्यानंतर ओमनी वोरस बघितले, त्याच्यानंतर कार्नी वोरस बघितले. व्हॉट इज ग्रामिनी वोरस? ग्रामिनी वोरस इज व्हॉट? ग्रामिनी वोरस म्हणजे असे स्पेसीज किंवा अशा काही सब स्पेसीज की ज्या मोस्टली ग्रास वर सर्वाईव्ह करत असतात, याला म्हणतात आपण, याला म्हणतो आपण ग्रामिनी वोरस, ओके. कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा घाबरून जायचं नाही लगेच, म्हणजे प्रश्न एखादा असा अननोन वर्ड आपल्याला आढळला की अरे मग मी तर माझ्या एन्व्हायरमेंटच्या अभ्यासामध्ये ग्रामिनी वोरस असं काही ऐकलंच नाहीये, लगेच घाबरून जायची गरज नाही, कारण त्याच्यावरून तर काही उत्तर डिराईव्ह होत नाहीये. तुम्हाला फक्त एवढंच विचारलं या प्रश्नामध्ये की इंडियन स्वॅम्प डिअर बारा सिंगा हा कुठे आढळतो, ओके, कुठे आढळतो, तर कुठे आढळतो, तर त्याचा आन्सर आहे, जर तुम्हाला आत्ता माहिती नसेल तर त्याचा आन्सर आहे कान्हा नॅशनल पार्क, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ओके.
कानाचं कॅरेक्टरिस्टिकच आहे. म्हणजे आता आम्ही जेव्हा केव्हा शिकवत असतो तेव्हा हे कायम सांगत असतो की कानाचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे तर ते कानाच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिस्कशन असं केलं जातं की काना इज नोन फॉर इट्स डिअर स्पेसिस. वेगवेगळे म्हणजे भारतात जितके डिअर आहेत त्याच्यातले सर्वात जास्त डिअर किंवा सर्वात जास्त व्हरायटी ऑफ डिअर्स हे कान्हा नॅशनल पार्क मध्ये आढळत असतात. कुठे हे कान्हा नॅशनल पार्क? तर ऑफकोर्स इट इज इन मध्य प्रदेश. येते लक्षात? तर कान्हा वॉज द आन्सर. या प्रश्नाचं कान्हा आन्सर होतं. त्याच्यामुळे मग हे जरी तुम्हाला माहिती असलं की हे कुठेतरी ऐकलेलं असलं तुम्ही की ओके त्या कोणीतरी सरांनी युट्यूबच्या चॅनलवर सांगितलं होतं की डिअर स्पेसिस ज्या आहेत तर मॅक्सिमम डिअर स्पेसिस ह्या कान्हा नॅशनल पार्क मध्ये आढळत असतात. तर मग डेफिनेटली यू कुड गेट दिस आन्सर आणि त्याच्यावरून जर तुम्ही कान्हा लिहिलं असतं तर ऑफकोर्स मग तुमचं उत्तर बरोबर होतं. ओके, बाकी मग आता मानस. मानस बद्दल काल तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगितलंय कुठे आहे. ओके, अगेन युअर होमवर्क हे कुठे हे शोधायचे. ओके, आता युपीएससी प्रिलिमला येऊन गेले तर डेफिनेटली दीज वाईल्ड लाईफ सँक्चुरीज बिकम्स इम्पॉर्टंट फ्रॉम आवर साईड. ओके, येते लक्षात? मग ताल चप्पार कुठे आहे ऍटलीस्ट स्टेट तरी शोधा. ओके, स्टेट तरी शोधा कुठे आहे. ताल चप्पार आणि मुदुमलाई ह्या दोन सँक्चुरी कुठे आहेत, कुठल्या तिथे रिव्हर आहे का. सी, जेव्हा सँक्चुरी किंवा नॅशनल पार्क येतं तर तेव्हा जसं मी स्पेसिस बद्दल तुम्हाला सांगितलं की काय काय महत्वाच्या गोष्टी असतात किंवा काय काय गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे एखादी स्पेसिस जेव्हा न्यूज मध्ये असेल तेव्हा, तसंच वाईल्ड लाईफ सँक्चुरी किंवा नॅशनल पार्क किंवा कुठलाही प्रोटेक्टेड एरिया जेव्हा चर्चेत असेल तर त्या प्रोटेक्टेड एरियाज बद्दल तुम्हाला दोन तीन गोष्टी माहिती असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल कुठली गोष्ट, पहिली तर तो प्रोटेक्टेड एरिया कुठल्या स्पेसिस साठी ओळखला जातो किंवा स्पेसिस नोन ज्या ज्या नोन स्पेसिस आहेत त्याच्यासाठी तो प्रोटेक्टेड एरिया ओळखला जातो त्या स्पेसिस माहिती असल्या पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तिथला तो जो हॅबिटॅट आहे, पर्टिक्युलर हॅबिटॅट जो आहे तर त्या हॅबिटॅट मध्ये ते हॅबिटॅटचं कॅरेक्टरिस्टिक काय काय, म्हणजे तिथे रिव्हर आहे, ओके, तिथे लेक आहे, तिथे काय सी शोर आहे, काय आहे त्या हॅबिटॅटचं कॅरेक्टरिस्टिक, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. येते लक्षात? आणि अर्थातच त्याचं जिओग्राफिकल लोकेशन, ते तर म्हणजे इट इज क्वाईट व्हेरी ऑब्विअस थिंग किंवा कॉमन सेन्स आहे हा की जिओग्राफिकल लोकेशन तर माहितीच असलं पाहिजे. ओके, तर ह्या तीन गोष्टी कुठल्याही प्रोटेक्टेड एरियाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. यू मस्ट नो मिनिमम दीज थ्री थिंग्स रिलेटेड टू एनी टाइप ऑफ प्रोटेक्टेड एरिया. ओके, मग जो जो न्यूज मध्ये असेल प्रोटेक्टेड एरिया तर एकच गोष्ट करायची की ह्या तिघ गोष्टी त्या प्रोटेक्टेड एरियाज बद्दल माहिती करून घ्यायच्या 100%. ओके, क्लिअर आहे का? आय होप दिस इज क्लिअर. हा, तर हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर हा एक प्रश्न होता बघा, मग मी तुम्हाला मागे सांगितलं मागच्या प्रश्नात काय सांगितलं की प्रोटेक्टेड एरिया बद्दल काय माहिती पाहिजे तर जिओग्राफिकल लोकेशन पण माहिती पाहिजे. बरोबर, मग बघा आता इथे दिलंय विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टेड एरियाज आर लोकेटेड इन कावेरी बेसिन. कावेरी बेसिन मध्ये कुठले प्रोटेक्टेड एरियाज लोकेटेड आहे. आता कावेरी नदी कुठे आहे? कावेरी साऊथला आहे. एवढं पहिले रेंज ही करायची. आय होप तुम्ही मला, मी जे सांगितलं होतं तुम्हाला मॅपचं महत्व ते आठवतंय का? मागच्या दोन तीन लेक्चर पूर्वी मी तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ मॅप सांगितलं होतं. जे कोणी रेग्युलर फॉलोअर आहेत माझ्या लेक्चरचे किंवा इथे रेग्युलर लेक्चर बघतायत त्यांना मी सांगितलं होतं की मॅपचं महत्व काय. तर त्या मॅपच्या महत्वादरम्यान मग मी तुम्हाला म्हटलं होतं की डायरेक्टली और इनडायरेक्टली 3 ते 5 प्रश्न हे मॅप वरून सोडवता येतात आपल्याला युपीएससी प्रिलिम मधले आणि मेन्सला तर काम करतोच मॅप. ओके, सो कावेरी बेसिन मग तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की कावेरी बेसिन कुठे आहे, नॉर्थला आहे, ईस्टला आहे, वेस्टला आहे का साऊथला आहे. ओके, हे व्हिज्युअलाइज झाल्यावर मग तुम्हाला खाली जाता त्याचे उत्तर शोधता येतील. येते लक्षात? सो विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टेड एरियाज. आता हे तुमच्यासाठी हा पण एक होमवर्क की हा प्लीज कावेरी बेसिन बघून ठेवा आणि हे सगळे नॅशनल पार्क किंवा हे जे टायगर रिझर्व वाईल्ड लाईफ सँक्चुरीचे नावं दिले आहेत हे कुठे कुठे आहेत, कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये आहेत ते शोधा. ओके, स्टेट आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक जसं मी सांगितले मागच्या स्लाईडमध्ये तीन गोष्टी ज्या सांगितल्या त्या तीन गोष्टी प्रत्येक ह्या चारही प्रोटेक्टेड एरियाज बद्दल शोधून ठेवा. ओके, मग आता याच्यात विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टेड एरियाज आर लोकेटेड इन कावेरी बेसिन. तर नागर होल, येस डेफिनेटली नागर होल आहे. पापीकोंडा नॅशनल पार्क नाहीये कारण दिस इज इन आंध्र प्रदेश. पापीकोंडा नॅशनल पार्क, ओ सॉरी, तुम्हाला शोधायचं होतं नाही का? चलो ठीक आहे, सांगून दिलं मी तुम्हाला, तरी बघून घ्याल एकदा पापीकोंडा. ओके, त्याच्यानंतर सत्यमंगलम, येस डेफिनेटली सत्यमंगलम टायगर रिझर्व इज इन कावेरी बेसिन. त्याच्यानंतर वायनाड तर फेमस आहे त्याच्यामुळे हे पण कावेरी बेसिन मध्ये आहे. आन्सर वुड बी 1, 3, and 4. येते लक्षात? आता ही थोडस फॅक्च्युअल प्रश्न आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याच्यात असं काही वेगळं लॉजिक लावता येऊ शकत नाही आपल्याला. म्हणजे बऱ्याच वेळा लॉजिक मुलं काय लावतात, लावायचा प्रयत्न करतात, ओके कावेरी आहे तर कुठेतरी खाली साऊथची चर्चा आहे आणि साऊथची चर्चा आहे तर मग
वर्ड्स जुळतात का बघू, नागर होल हे सदन सदन वर्ड वाटतं, पापिकोंडा पण सदन वर्ड वाटतं, सत्यमंगलम पण सदन, पण वयनाड पण सदन, मग चारही लिहायचे का? तर मग उत्तर लोक लिहितात चार. ओके, पण मग हे थोडस म्हणजे हा जो प्रश्न आहे मी याला थोडस डिफिकल्ट लेवलला ठेवेल, म्हणजे जर मॉडरेट इझी किंवा असे जर कॅटेगरी करायचे झाले आपल्याला क्वेश्चनच्या, हा तर हा थोडा डिफिकल्ट साईडला जाणारा प्रश्न आहे, म्हणून याच्यात म्हणजे याच्यात काही वेगळं लॉजिक लावता येत नाहीये किंवा हा चुकू शकतो किंवा चुकण्याचे पॉसिबिलिटीज आहे. ओके, हे एक्सेप्ट केलं पाहिजे आपण अर्थातच. इथे कोणीच इतका हुशार नाहीये, मग तो शिक्षक असो का विद्यार्थी असो, कोणी क्लेम करत असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका कृपया की त्याला सगळेच्या सगळे प्रश्न जमतील. ओके, असं काहीच नाहीये. आता मी एन्व्हायरमेंट शिकवतोय गेल्या 6-6.5 वर्षापासून पुण्यातल्या वेगवेगळ्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट मध्ये, तर याचा अर्थ असा नाहीये की मला 100% एन्व्हायरमेंटचे सगळेच प्रश्न जमतील. मी जे आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. सो दिस इज, सो बिलीव्ह मी की हा प्रश्न थोडा डिफिकल्ट साईडला जातो. जर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असेल तरच जमू शकतो, अदरवाइज यू विल गेट कन्फ्युज, कारण 1, 2, 3, 4 पण आन्सर दिलेला आहे. सो मोस्ट ऑफ द पीपल हॅव और दे हॅड मार्क दिस 1, 2, 3, 4 का थे, येते लक्षात, आणि म्हणून मग चुकू शकतो, पण हे लक्षात घ्या. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस थिंग. चलो नेक्स्ट, तर हे दोन प्रश्न सांगायचे होते म्हणून मी तुम्हाला रिव्हर्स गेलो. आपण हे दोन प्रश्न ह्या वर्षीचे होते आणि मला वाटलं ते कव्हर करायचे म्हणून. चलो, हंगुल आपण डिस्कस केला, एशियाटिक लायन डिस्कस केला, आता बघूयात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी याच्याबद्दल असं म्हणेल की दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, व्हॉट वी कॅन से, प्रोजेक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 1973 ला सुरू झालेला आहे. ओके, आणि त्याच्यात काय हा इम्पॉर्टंट का आहे, कारण हा दिस म्हणजे युपीएससीचा एक आवडता टॉपिक आहे असं आपण म्हणू शकतो. दरवर्षी एव्हरी इयर युपीएससी हॅज आस्क्ड ऍटलीस्ट वन क्वेश्चन फ्रॉम टायगर्स. ओके, टायगर ह्या या स्पेसिस बद्दल दरवर्षी एक प्रश्न तरी युपीएससीने विचारलेला आहे. ओके, त्याच्यामुळे प्रोजेक्ट टायगर हा तुम्हाला माहितीच असला पाहिजे, दिस इज द मस्ट नोन थिंग. त्याच्यानंतर आता बघूयात आपण टायगर रिझर्व वगैरे काय प्रकार असतात, तर असे टायगर रिझर्व महत्वाचे तुम्हाला माहिती असले पाहिजे, टायगर सेन्सस माहिती असली पाहिजे, एनटीसीए माहिती असलं पाहिजे. ओके, हे सगळे शब्द आता याच्यात मी सांगतो तुम्हाला, आपण डिस्कस करूच, पण त्याच्यानंतर सुद्धा ही एक गोष्ट लक्षात ठेवा की टायगरवर काही ना काही प्रश्न आहे, त्याच्यामुळे टायगरवर जेव्हा केव्हा तुम्ही करंट इव्हेंट वाचत असाल तेव्हा बारीक 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 गोष्टीवर फोकस करायचं विसरू नका. ओके, टायगरवर मी तुम्हाला सांगितलं एखाद्या स्पेसिस बद्दल आपल्याला 4 गोष्टी माहिती पाहिजे, त्या कोणत्या 4 गोष्टी मी सांगितलंय तुम्हाला, आता इथे काही रिपीट करत नाही. ठीक आहे, चलो, सो लेट्स स्टार्ट. प्रोजेक्ट टायगर काय आहे? प्रोजेक्ट टायगर, सो टायगर कन्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. 1973 हा प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता. पहिल्यांदा 1972 सेन्सस घेतली गेली. ओके, की ज्याला टायगर सेन्सस आपण असं म्हणतो कंट्री वाईड, आणि त्याच्यात लक्षात आलं की जी काही पॉप्युलेशन आहे टायगरची ती जवळपास 1800 किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि मग 1800 आहेत आणि जर ही स्पेसिस इतकी महत्वाची आहे आपल्याकडे, एशियाटिक जो आपला टायगर आहे तो, ओके, रॉयल बेंगॉल टायगर म्हणतो आपण त्याला, तो जर इतका 1800 फक्त उरलेले आहेत तर डेफिनेटली आता काहीतरी आपल्याला करावं लागेल. आणि ते करण्यासाठी मग हा इमिजिएटली 1973 हे झाली सेन्सस झाली, कळलं अलार्मिंग फिगर आहे ही. ओके, याच्याने जागे झालं सरकार आणि त्याच्यानंतर 1973 इमिजिएटली लगेच टायगर प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. ओके, तर ह्या प्रोजेक्ट टायगर मध्ये काय होतं, तर कुठून लॉन्च केला गेला, तर पालामाऊ टायगर रिझर्व्ह पासून लॉन्च केला गेला. ओके, दिस वॉज द व्हेरी फर्स्ट टायगर रिझर्व. अगेन युअर होमवर्क की पालामाऊ टायगर रिझर्व्ह कुठे आहे, विच स्टेट इज इन. ओके, हा कुठल्या स्टेट मध्ये आहे पालामाऊ टायगर रिझर्व्ह, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ओके, काय केलं जातं याच्यात बघा. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो या प्रोजेक्ट मध्ये काय केलं जातं पहिले ते सांगतो आणि मग सगळं या चर्चा करू, म्हणजे मग तुम्हाला नाहीतर सडनली की सर हा टायगर रिझर्व्ह शब्द कुठून आला. आतापर्यंत तर आम्ही प्रोटेक्टेड एरिया 3 बघितले. कुठले कुठले 3 बघितले? नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि बायोस्फिअर रिझर्व्ह. ओके, हे 3 प्रोटेक्टेड एरियाज आम्ही बघितले, पण आता हे टायगर रिझर्व्ह असा शब्द काहीतरी तुम्ही सांगताय, तर हा शब्द काय आहे? ओके, तर ह्या प्रोजेक्टमध्ये तेच केलं जातं. काय केलं जातं बघा, समजा इथे हा एक प्रोटेक्टेड एरिया आहे. ओके, सपोज दिस इज अ प्रोटेक्टेड एरिया, तर ह्या हा प्रोटेक्टेड एरिया कुठलाही असला, म्हणजे या तिघांपैकी कुठलाही प्रोटेक्टेड एरिया आहे हा, हा नॅशनल पार्क असू शकतो, हा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी असू शकतो, हा बायोस्फिअर रिझर्व्ह असू शकतो. ओके, तर ह्या तिघ प्रोटेक्टेड एरियाज पैकी नाव व्हॉट वी हॅव, की समजा आता तुम्ही मला सांगा, एक कॉमन सेन्सचा मुद्दा आहे पुन्हा, की हे जे टायगर आहेत, हे टायगर कुठे राहणार आहेत, हे जंगलातच राहणार आहेत ना,
बरोबर. हे काही असं अर्बन एरियाज मध्ये राहणार आहेत का, तर डेफिनेटली नॉट. दे विल लिव्ह इन द जंगल ओनली, किंवा फॉरेस्ट मध्येच राहतील. मग जर फॉरेस्ट मध्ये ते राहणार आहेत तर त्याच्यात काय, ते एखाद्या फॉरेस्ट मध्ये जिथे टायगर आहे तर त्या फॉरेस्टला ऑलरेडी नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्चुरी किंवा बायोस्फिअर रिझर्व डिक्लेअर केलेलं असतं, येते लक्षात. पण मग 1972 पर्यंत तसे डिक्लेअर केले नव्हते का, तर डेफिनेटली 1972 पर्यंत आमच्याकडे वाईल्ड लाईफ सँक्चुरी वगैरे प्रकार होते. पण चर्चा अशी झाली की मग जरी तुमच्याकडे समजा हा नॅशनल, हे एक नॅशनल पार्क आहे, एक्स नावाचं नॅशनल पार्क आहे, आणि ह्या नॅशनल पार्क मध्ये टायगर्स आहेत असं आपण म्हणतोय, याला तुम्ही नॅशनल पार्क म्हणून प्रोटेक्टेड एरिया घोषित केला किंवा डिक्लेअर केला की ज्याची सिक्युरिटी मॅक्सिमम आहे, बरोबर, मॅक्सिमम सिक्युरिटी आहे, पण तरी सुद्धा मग टायगर्सचं पॉप्युलेशन इतकं कमी का, 1800 पर्यंत का, असा प्रश्न पडला सरकारला. आणि मग भारत सरकारने काय केलं की थोडक्यात इथे असं म्हटलं की मग हे जे तुम्ही कॅटेगरीज डिक्लेअर करतायत, नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँक्चुरी किंवा बायोस्फिअर रिझर्व किंवा इतर कुठले प्रोटेक्टेड एरियाचे टाईप्स, तर त्याच्यात कुठेतरी काय होत आहे की टायगरचं कन्झर्वेशन कडे दुर्लक्ष होत आहे. तुम्ही कदाचित इतर स्पेसिसचं कन्झर्वेशन करत असाल, पण पर्टिक्युलरली टायगर कन्झर्वेशन कुठेतरी मागे पडतंय. मग जर टायगर कन्झर्वेशन मागे पडतंय तर मग यांनी काय ठरवलं, एक इन्स्टिट्यूशन आहे ज्याला आपण नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी म्हणतो, त्याच्याबद्दल चर्चा करूया आपण. आता इथे आपण त्याला शॉर्ट मध्ये NTCA असं नाव घेतो, NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. ओके, मग बघू त्याच्याबद्दल पण बघायचंय आपल्याला. तर काय केलं गेलं मग, हे जे नॅशनल पार्क आहे त्या नॅशनल पार्क मध्ये जिथे जिथे टायगरचं पॉप्युलेशन जास्त आहे, ओके, समजा इथे एवढ्या नॅशनल पार्क मध्ये एवढ्या एरियामध्ये टायगरचं पॉप्युलेशन जास्त आहे, ओके, तर मग इथे काय केलं जाईल, हा नॅशनल पार्क आहे त्याच्याने फरक पडत नाही, पण मग ही NTCA काय करते संस्था, तर ह्या एवढ्या एरियाला ते टायगर रिझर्व म्हणून डिक्लेअर करतील. दिस पर्टिक्युलर एरिया दे विल डिक्लेअर ऍज अ टायगर रिझर्व. येते का लक्षात, आय होप समजतंय तुम्हाला. ऑलरेडी जिथे नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सँक्चुरी किंवा बायोस्फिअर रिझर्व आहे त्या एरियाला टायगर रिझर्व म्हणून डिक्लेअर केलं जाईल. येते लक्षात का, कारण टायगर तिथेच असणार आहे ना, जिथे जिथे हे एरियाज आहेत तिथेच टायगर असणार आहेत, बरोबर. टायगर का दुसरीकडे असणार आहेत का कुठे, डेफिनेटली नॉट. आणि मग त्याच्यामुळे मग ह्या पूर्ण नॅशनल पार्कला टायगर रिझर्व नाही म्हणते, त्याच्यातला काही एरिया टायगर रिझर्व म्हणून डिक्लेअर केला जातोय. ओके, येते लक्षात, आर यू गेटिंग दिस थिंग. मग ह्या टायगर रिझर्वचं पण स्वतःच कोर आणि स्वतःच बफर असतं, येतंय लक्षात. ह्या टायगर रिझर्व म्हणजे हा टायगर रिझर्व जो आहे तो पण जे टायगर रिझर्व डिस्कस केले जातात ते पण कोर आणि बफर स्ट्रॅटर्जीवर काम करणारे असतात, किंवा कोर आणि बफर स्ट्रॅटर्जीवर काम करत असतात. ओके, येतंय लक्षात. आय होप आता कोर आणि बफर हा शब्द क्लिअर आहे तुम्हाला, जो आपण गेल्या लेक्चरला बघितला. कोर बफर स्ट्रॅटर्जी, मेनली कोर बफर स्ट्रॅटर्जी कोणासाठी वापरली जाते, तर बायोस्फिअर रिझर्व साठी कोर बफर स्ट्रॅटर्जी वापरली जाते, बरोबर. किंवा कोर एरिया, बफर एरिया आणि ट्रान्झिशन एरिया जे आपण बघितले, आठवत असेल तुम्हाला कालच्या लेक्चरला, तर ते बायोस्फिअर रिझर्व साठी वापरले जातात. ती स्ट्रॅटर्जी ही टायगर रिझर्व साठी पण वापरली गेली, की एखाद्या टायगरचा हा कोर एरिया, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचा बफर एरिया आणि मग उरलेला ट्रान्झिशन एरिया. ओके ओके, हा, तर मग पूर्ण भारतात एखाद्या एरियाला टायगर रिझर्व डिक्लेअर करण्याची जबाबदारी कोणाची असते, तर ती जबाबदारी असते NTCA ची. बघा इथे लिहिलं, इट इज ऍडमिनिस्टर्ड बाय, इट इज डिक्लेअर्ड ऍट, डिक्लेअर्ड पण असं पण पाहिजे होतं, इट इज डिक्लेअर्ड अँड ऍडमिनिस्टर्ड बाय NTCA. इथे लक्षात, कोर एरिया आणि बफर एरिया किंवा टायगर रिझर्व डिक्लेअर करण्याची जबाबदारी कोणाची, तर NTCA ची. ओके, NTCA बद्दल मी सांगतो तुम्हाला पुढे पुढच्या स्लाइड मध्ये. इंडिया काय, बघा 80 पेक्षा जास्त नॅशनल पार्क आहेत आणि 141 सँक्चुरी आहेत की ज्याच्या टायगर रिझर्व डिक्लेअर केलेले आहेत. येते लक्षात, एकूण टायगर रिझर्व बोलायचे झाले तर 50 टायगर रिझर्व इन आवर कंट्री करंटली, येते लक्षात. ओके, हा, तर हे कोण टायगर रिझर्व डिक्लेअर करतं, तर NTCA डिक्लेअर करतं. आणि मग तसं हे पहिलं टायगर रिझर्व होतं, पलामू टायगर रिझर्व, की जे कुठे आहे त्याचं लोकेशन तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार कुठे आहे हे पलामो. ओके, क्लिअर आहे का. आणि मग असं वाटलं की ओके, आता कोर बफर स्ट्रॅटर्जी केली, तर मग आता थोडक्यात काय होईल, तर हा पण टायगर रिझर्व काय झाला, एका प्रकारचा प्रोटेक्टेड एरिया झाला. एका प्रकारचा प्रोटेक्टेड एरिया झाला म्हणजे मग काय होईल, की याचं काय झालं, टायगरचं प्रोटेक्शन होईल आणि त्याची पॉप्युलेशन समहाव वाढेल. म्हणजे जास्त प्रोटेक्शन झालं का, मग ऑलरेडी नॅशनल पार्क आहे आणि त्याच्यात तुम्ही टायगर रिझर्व डिक्लेअर करताय, ऑलरेडी सँक्चुरी आहे आणि त्याच्यात तुम्ही टायगर रिझर्व डिक्लेअर करताय, सो
what we can say, the protection has increased in many fold. Therefore, we can say ki okay, baryapaiki protection vadle manun mag ata kay hota hai ki tyacha conservation changla hoil ani population vadhel. Okay, ha, so baga ata kay sangitla jata, baga हे जे कोर आणि बफर एरिया आहे तर त्याच्यात कोर एरिया बद्दल चर्चा काय होते की कोर एरिया इज केप्ट फ्री बायोटिक डिस्टर्बन्सेस. हे आपण बघितलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं कोर एरिया मध्ये कोणालाही यायला परवानगी नाही. इट इज केप्ट केप्ट फ्री ऑफ बायोटिक डिस्टर्बन्सेस, म्हणजे कुठला ह्युमन असेल किंवा इतर कुठले बायोटिक फॅक्टर्स असतील त्यांचा इंटरफरन्स इथे किंवा त्यांचा डिस्टर्बन्स इथे प्रोहिबिटेड आहे. ओके, आणि नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. डेफिनेटली हा जो कोर एरिया आहे तो किती असावा हे स्टेट गव्हर्नमेंट नोटिफाय करत असतं. म्हणजे थोडस कन्फ्युजन होतं बघा मग कसं. समजा एखादं नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्क इज ऍडमिनिस्ट्रेटेड बाय व्हॉट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर डिक्लेअर बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. पण ह्या नॅशनल पार्क मधलं जे टायगर रिझर्व आहे त्याच्यातला जो कोर एरिया आहे इट इज नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, येते का लक्षात, इट इज नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे इथे एक मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा ओव्हरऑल फक्त टायगर बद्दल नाही पण जेव्हा मी खूप महत्वाचा मुद्दा सांगतोय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन हा विषय येतो, जेव्हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन हा विषय येतो तेव्हा सेंटरला पण काहीतरी पॉवर्स असतात आणि स्टेट्सला पण काहीतरी पॉवर्स असतात. ओके, मग आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या लिस्ट मध्ये आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशनच्या तीन लिस्ट असतात आपल्याला माहिती आहेत, कुठल्या कुठल्या लिस्ट आहेत आपल्याकडे, नाईन्थ शेड्यूल कुठल्या कुठल्या लिस्ट आहेत आपल्याकडे, तर युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे आणि कॉनकरंट लिस्ट आहे. तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन हा कुठल्या लिस्ट मध्ये आहे हे जर उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये दिलं किंवा तुम्ही सांगितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की सेंटर आणि स्टेट दोघी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन साठी काम करत असतात. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस थिंग. ओके, आणि बफर झोनचं सांगितलं, मग बफर झोन काय, तर बफर झोन प्रोव्हाइडिंग सप्लिमेंटरी हॅबिटॅट. ओके, इज अ एरिया पेरिफेरल टू द क्रिटिकल टायगर हॅबिटॅट. बघा इथे शब्द व्यवस्थित ऐकायचा, बघा हा शब्द आता कदाचित ह्या शब्दावरून काहीतरी आपल्याला प्रश्न तयार झालेला दिसतो याच वर्षी. बघा मी हे मागच्या वर्षी पण हेच शिकवलं होतं, आता तेच शिकवतोय, अर्थातच करंट इव्हेंट मी ऍड करत असतो. पण जसं मी तुम्हाला काही लेक्चर्स पासून सांगतोय की तुम्ही बारीक बारीक शब्दांकडे लक्ष देत जा, जे सांगतोय किंवा जे स्लाइड मध्ये दिसताय त्या बारीक बारीक शब्द जर तुम्ही बघितले तर तुमचे बरेचसे प्रश्न असेच सॉल्व्ह होऊन जातील. सो ऑब्झर्वेशन हे व्यवस्थित असलं पाहिजे किंवा कॉन्सन्ट्रेशन हे चांगलं असलं पाहिजे. बघा इथे काय म्हटलंय, क्रिटिकल टायगर हॅबिटॅट ऑर कोर एरिया. ओके, क्रिटिकल टायगर हॅबिटॅट ऑर कोर एरियाला काय करतो तर सप्लिमेंटरी हॅबिटॅट म्हणून प्रोव्हाइड करत असतो बफर झोन. इथे लक्षात, म्हणजे थोडक्यात इथे कोर एरियाला मी पॅरेलल शब्द वापरलाय क्रिटिकल टायगर हॅबिटॅट. ओके, तर हा क्रिटिकल टायगर हॅबिटॅट याच्यावर एम्फोसिस का देतोय, कारण बघा पुढच्या याच वर्षी प्रश्न आहे हा, आपल्याला डिस्कस करायचा आहे, करू आपण हा प्रश्न. पण बघा 2020 यूपीएससी प्री अगेन 4 ऑक्टोबरची जी झाली तिथे प्रश्न आहे क्रिटिकल टायगर हॅबिटॅट वर प्रश्न आलेला आहे. ओके, मग आता हा मुलांनी क्रिटिकल टायगर हॅबिटॅट असा शब्द बघितला आणि मुलं कन्फ्युज झाले, याला जर मी कोर एरिया असं नाव दिलं असतं तर मुलांना जरा सोपं झालं असतं किंवा सोपं वाटलं असतं. पण त्यांनी युपीएससीने क्रिटिकल टायगर हॅबिटॅट असा शब्द वापरला आणि मग कदाचित मग मुलांचं कन्फ्युजन असं होतं की अरे हे तर आम्ही कुठे वाचलंच नाही क्रिटिकल टायगर हॅबिटॅट काय प्रकार आहे. ओके, तर मग त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून घाबरून जायचं नाही, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे किंवा बारकाईने व्यवस्थित गोष्टी सगळ्या हाताळायच्या, म्हणजे मग सोप्या होतात गोष्टी. तो प्रश्न बघू आपण, पहिले आपल्या पॉइंट कडे येऊ, आपला पॉइंट पूर्ण संपवूयात आणि मग नंतर त्या प्रश्नाचं डिस्कशन कडे जाऊयात. ओके, हा तर बघा मग कोर आणि बफर एरियावर हे काम करत असतं. कोण डिक्लेअर करतं मी सांगितलं तुम्हाला, एनटीसीए डिक्लेअर करत असतं. ओके, एनटीसीए याच्या व्यतिरिक्त दुसरं काम पण करत असतं. काय दुसरं काम करत असतं एनटीसीए याच्या व्यतिरिक्त? ओके, एक तर टायगर रिझर्व डिक्लेअर करायचे हे एक काम आहे, ते ऍडमिनिस्टर करायचे हे एक काम आहे, आणि दुसरं महत्वाचं काम एनटीसीएचं काय आहे तर टायगर सेन्सस घ्यायची. ओके, टायगर सेन्सस कंडक्ट करायची आफ्टर एव्हरी 4 इयर, टायगर सेन्सस घेतली जाते आफ्टर एव्हरी 4 इयर. ओके, प्लीज रिमेंबर दिस थिंग, प्रत्येक 4 वर्षांनी टायगर सेन्सस घेतली जाते. 2006 ला फर्स्ट टाइम एव्हर टायगर सेन्सस घेतली गेली. ओके ओके, आता 2006 ला घेतली गेली टायगर सेन्सस आणि मग त्याच्यानंतर
आपल्याकडे आहे 2010 डेटा आहे, आपल्याकडे 2014 डेटा आहे आणि आपल्याकडे 2018 डेटा आहे. सो लेटेस्ट डेटा वी हॅव ऑफ 2018, येते लक्षात, 2018 लेटेस्ट आपल्याकडे डेटा आहे. सो यू मस्ट नो 2018 ला कुठल्या कुठला डेटा होता किंवा काय डेटा आहे किंवा काय कॅरेक्टरिस्टिक आहे. काही बेसिक गोष्टी 2018 सेन्सस मधल्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ओके, इथे एक गोष्ट ही कन्फ्यूज करू नका की सर तुम्ही फर्स्ट 2006 ला म्हणताय आणि मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही सांगितलं की फर्स्ट कंट्री वाईड सेन्सस कंडक्टेड इन 1972. येते लक्षात? ओके, एक लक्षात घ्या मी काय म्हणतोय. इथे फरक व्यवस्थित समजून घ्यायचा, कन्फ्यूज करायचं नाही किंवा कन्फ्युजन स्वतःच करायचं नाही आणि इतरांना पण नाही होऊ द्यायचं. ओके, कसं कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं, मी काय सांगतोय बघा. की इथे मी काय म्हटलं की फर्स्ट कंट्री वर्ल्ड सेन्सस इज कंडक्टेड बाय 1972, हे बरोबर आहे का? हे डेफिनेटली बरोबर आहे. पण इथे पुढे मी तुम्हाला काय सांगतोय की एनटीसीए टायगर सेन्सस जेव्हा कंडक्ट करतं किंवा एनटीसीए कडे टायगर सेन्सस कंडक्ट करण्याची जबाबदारी जेव्हा दिली गेली तेव्हा पहिल्यांदा ती 2006 ला केली गेली एनटीसीए द्वारा. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, त्याच्यामुळे कन्फ्यूज करायची गरज नाही. ठीक आहे, तर 2006 ला एनटीसीए मार्फत पहिल्यांदा टायगर सेन्सस कंडक्ट करण्यात आली. ओके, का 2006 म्हणतोय? कारण अरे ह्या एनटीसीएची स्थापनाच 2005 ला झालेली आहे. ओके, एनटीसीएची स्थापना 2005 ला झाली आहे कारण त्याच्या संदर्भात तसा ऍक्ट करण्यात आला आणि 2005 ला व्हेरी फर्स्ट टाइम ही एनटीसीए एस्टॅब्लिश करण्यात आलं. इन्स्टिट्यूशन हे कुठलं आहे? हे तर स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन आहे. आय होप आता तुमचे पॉलिटीचे लेक्चर पण चालू आहेत. स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन तुम्हाला माहिती असेल. स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन ऐकलं असेल तुम्ही की ज्याच्यासाठी स्टॅच्यूट असतं. तर कुठल्या स्टॅच्यूटने इन्स्टिट्यूशन तयार केलंय? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, जो आपला पॉप्युलर व्हेरी व्हेरी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, व्हेरी व्हेरी पॉप्युलर ऍक्ट आहे 1972 चा. ह्या ऍक्टने ही ऑर्गनायझेशन तयार केली आणि मग ही ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठीच ह्या ऍक्टला अमेंड करण्यात आलंय 2006 ला. पुढे बघू आपण. तर त्याच्यावरून ही 2005 ला ही इन्स्टिट्यूशन तयार झाली आणि मग देन वी हॅड फर्स्ट टायगर सेन्सस इन 2006. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस थिंग की जेव्हा फर्स्ट म्हणतोय तेव्हा मला काय म्हणायचंय हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, हा 2018 मी म्हणत होतो. 2018 डेटा थोडासा ऑब्झर्व करू आपण आणि काय काय विचारलेलं आहे. तर 2018 एकूण टायगर पॉप्युलेशन किती झाली आहे? तर 2967. ओके, करंटली वी हॅव अकॉर्डिंग टू एनटीसीएस टायगर सेन्सस आमच्याकडे 2967 टायगर आहे. पॉप्युलेशन टायगरची 2967 ऑल ओव्हर इंडिया. ओके, ऑल ओव्हर इंडिया म्हणतोय. 2014 किती होती? तर 2226 होती. येते लक्षात? कम्पेअर करून आपण समजून घेऊयात. ओके, सर्वात जास्त 2014 ला कुठे कुठल्या स्टेटमध्ये होते? तर कर्नाटक मध्ये होते. ओके, सर्वात जास्त. त्याच्यानंतर क्रमांक लागतो 2014 ला उत्तराखंड. देन वी हॅव उत्तराखंड नंतर एमपी. ओके, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर चौथा नंबर लागतो एमपी नंतर तामिळनाडू आणि मग पाचवा नंबर लागतो आपला महाराष्ट्र. ओके, आणि त्याच्यानंतर 2018 ला थोडस बदललेलं आहे कॅल्क्युलेशन. बदललं कसं आहे की मध्य प्रदेश वॉज ऑन टॉप, त्याच्यानंतर नंबर लागतो कर्नाटक, कर्नाटक थोडं खाली गेलं आहे, त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो उत्तराखंड, देन फोर्थ वी हॅव महाराष्ट्र, महाराष्ट्र वर गेलंय आणि देन फिफ्थ इज युअर तामिळनाडू. इथे लक्षात. सो हे थोडस चेंज झालेलं आहे. महाराष्ट्र बद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात इथे 312 टायगर आहेत सध्या स्थितीला 2018 पॉप्युलेशन नुसार. ओके, हा तुम्हाला जर शोधायचं असेल तर कर्नाटक मध्ये किती होते 2014 ला आणि 2018 नुसार एमपी मध्ये किती आहे हे शोधा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जास्त होमवर्क होत असेल तर सॉरी. ठीक आहे, पण माहिती असणं गरजेचं आहे ह्या बाबी म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, हा तर हे झालं. त्याच्यानंतर एक पॉइंट की ज्याच्यावर पुन्हा प्रश्न येऊन गेला युपीएससीला, काय ही एमस्ट्रिप टेक्निक, अशी काहीतरी टेक्निक होती. ओके, एमस्ट्रिप काय टेक्निक होती? ही मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स, टायगर्स साठीची मॉनिटरिंग सिस्टीम होती. इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस इज अन ऍप बेस्ड मॉनिटरिंग सिस्टीम लॉन्च अक्रॉस इंडियन टायगर रिझर्व्ह बाय एनटीसीए इन 2010 ला तयार केले गेले. म्हणजे 2014 जी सेन्सस झाली आणि 2018 जी सेन्सस झाली त्यात ही एमस्ट्रिप टेक्निक वापरण्यात आली. आता एमस्ट्रिप असं नाव का दिलेलं आहे तर थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याचा फुलफॉर्म तर हा दिलाय इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस. ओके, पण मग त्याला स्ट्रिप असं का म्हटलंय? कारण थोडक्यात इथे सांगतो, ही जी मॉनिटरिंग सिस्टीम टायगर रिझर्व मध्ये इन्स्टॉल केली गेली
ओके तर त्याच्यात एक गंमत अशी होती किंवा एक कॅरेक्टरिस्टिक नॅचरल कॅरेक्टरिस्टिक येते टायगर्सचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्या काही स्ट्रिप्स असतात टायगरच्या अंगावर ज्या ब्लॅक स्ट्रिप्स असतात बरोबर बघितले असतील तुम्ही ब्लॅक स्ट्रिप्स तर त्या ब्लॅक स्ट्रिप्स प्रत्येक टायगरच्या युनिक असतात दिस इज अ जे व्हॉट वी कॅन से जेनेटिक फीचर ऑफ दॅट स्पेसिस पॅन्थेरा टिग्रिस जो ज्याला आपण म्हणतो सायंटिफिक नेम टायगरचं तर त्या स्पेसिसला काय असतं तर ते जेनेटिकली प्रत्येक टायगर स्पेसिसची त्या स्ट्रिप्सचे जे डिझाईन असते नंबर असतो ती सेम कधीही नसते आता हे नॅचरल फेनोमेन आहे आणि त्याच्यामुळे मग काय होतं तर मग त्या स्ट्रिप्सची डिझाईन मोजायची त्या स्ट्रिप्सचा नंबर मोजायचा असं या एम स्ट्रिप टेक्निकमध्ये केलं गेलं आणि त्याच्यामुळे जे काय मग त्याच्या त्याचा फायदा काय तर रिकाउंटिंग जी होते तर रिकाउंटिंग याच्याने अवॉइड होईल बरोबर आहे का रिकाउंटिंग किंवा डबल काउंटिंग म्हणू शकतो आपण तर डबल काउंटिंग ही अवॉइड केली जाईल याच्यामुळे ओके सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट म्हणून एम स्ट्रिप टेक्निक किंवा ते स्ट्रिप्स असा शॉर्टफॉर्म त्याच्यासाठी केलेला आहे येते लक्षात की इंडिव्हिज्युअल स्पेसिसची स्ट्रिप ही जी असते टायगरची ती युनिक असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती एम स्ट्रिप टेक्निक मग त्याच्यावरून ओके क्लिअर रिकाउंटिंग टाळू शकतो सो दिस इज अबाउट प्रोजेक्ट टायगर आय होप तुम्हाला हे कळलं आहे पूर्ण प्रोजेक्ट टायगर त्याच्यात काय काय लक्षात ठेवायचं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही ही हे इयर माहिती असू द्या ओके ह्या टायगर रिझर्व पासून सुरुवात झाली हे माहिती असू द्या एनटीसीए व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ही ऑर्गनायझेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे कोर बफर हे तर समजतं समजा ओके त्याच्यानंतर हे टायगर सेन्सस माहिती असली पाहिजे तुम्हाला की काय केली जाते कधी केली जाते लेटेस्टची काय फिगर्स आहेत त्या माहिती असल्या पाहिजे तुम्हाला टायगर रिझर्वच्या ओके क्लिअर आहे हा बघा मग आता हा प्रश्न बघून घेऊ आपण आत्ताचा लेटेस्ट प्रश्न आहे जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की कोर एरियालाच क्रिटिकल हॅबिटॅट असं नाव म्हटलं जातं किंवा असं पॅरलली शब्द वापरला जातो कोर एरिया म्हणजेच क्रिटिकल टायगर हॅबिटॅट ओके अमंग द फॉलोइंग टायगर रिझर्व विच वन हॅज द लार्जेस्ट एरिया अंडर क्रिटिकल टायगर हॅबिटॅट ओके कुठला लार्जेस्ट आहे तर याचा आन्सर आहे सी अगेन दिस क्वेश्चन इज क्वाईट व्हॉट वी कॅन से फॅक्च्युअल प्रश्न आहे हा थोडासा ओके याच्यात तुम्हाला जर फॅक्च्युअलचा अर्थ असा असतो की जर तुम्हाला माहिती आहे तर माहिती आहे जर तुम्हाला माहिती नाही तर त्याच्यावर काहीही कुठलीही ट्रिक किंवा कुठलंही लॉजिक किंवा कुठलाही कॉमन सेन्स प्रकार काही लावता येऊ शकत नाही कारण बरेच लोक याच्यात कन्फ्युज झाले की ह्या प्रश्नात कन्फ्युज असे झाले की सर याचं उत्तर म्हणजे बऱ्याच मुलांनी मला सांगितलं की सर आम्हाला वाटतंय सुंदरबन असलं पाहिजे होतं याचं उत्तर कारण एरिया जर बघितलं तर आम्हाला असं वाटतं व्हिज्युअलाइज केला आम्ही मॅप वरून तर असं वाटतं की सुंदरबन एरिया हा जास्त मोठा आहे बरोबर आणि सुंदरबन एरिया जर जास्त मोठा आहे तर मग कदाचित याचं उत्तर सुंदरबन आलं असतं कारण सुंदरबन मध्ये टायगर्स पण आहेत असं आम्ही बघितलं होतं तर मग अर्थातच मग सुंदरबन लिहिलं बऱ्याचशा मुलांनी आणि ते चुकलं कुठेतरी उत्तर कारण डेटा जर तुम्ही बघितला तर नागार्जुन सागर आणि श्रीसैलम जे आहे तर इथे टायगरचा एरिया किंवा काय विचारलंय तुम्हाला लार्जेस्ट एरिया विचारलेला आहे बरोबर कोर एरिया लार्जेस्ट जो आहे तो इथे नागार्जुन सागर आणि श्रीसैलम मध्ये आहे ओके सो जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही हे उत्तर लिहू शकतात अदरवाइज प्लीज डोंट टेक रिस्क ओके कुठे रिस्क घ्यायची आणि कुठे घ्यायची नाही हे समजलं पाहिजे मित्रांनो ओके उगाच कुठे सगळेच अटेम्प्ट करायचे आहेत म्हणजे मग आम्हाला इतकी घाई असते की आम्ही 95 प्लसच अटेम्प्ट करतो गरज नाही ओके हा तुम्ही 80 खाली पण जायला नको 80 खाली गेले तर मग तुमचं तसंच तुम्ही फेलच आहात असं समजलं जातं पण 80+ किती करायचे 85 करायचे 90 करायचे का 95+ करायचे ही रेंज आपल्याला ठरवता आली पाहिजे अकॉर्डिंग टू द पेपर लेवल ऑफ पेपर समजा आता हा 2020 जो पेपर होता तो थोडा ऑन अ व्हॉट वी कॅन से डिफिकल्ट साईडला जाणारा पेपर होता असं आपण म्हणू शकतो 100% डिफिकल्ट होता असं नाही आणि म्हणून सांगितलं जातं की 90+ वाल्यांनी ज्यांना 90+ मार्क्स येत आहे त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा मेन्सची किंवा त्यांनी मेन्सच्या जोरदार तयारीला लागा सो वाय दिस बिकॉज इट वॉज ऑन अ स्लाइटली हायर किंवा हायर साईडला होता कारण असे फॅक्च्युअल प्रश्न बऱ्यापैकी विचारले गेले होते आणि म्हणून सांगितलं गेलं होतं की हा थोडासा हायर साईडला आहे ओके पण मी इथे अटेम्प्ट बद्दलचं बोलतोय प्रत्येक पेपरला 95+ अटेम्प्ट करायलाच पाहिजे असे गरजेचं नाहीये शोधा प्रश्न असे प्रश्न शोधावे लागतील तुम्हाला त्या 2 तासात की कुठले लिहायचे शुअर शॉट आणि कुठले स्किप करायचे ओके तर 5-7-10 असे स्किप करावे लागले तरी फरक पडत नाही ओके यू विल बी इन द लिस्ट जरी तुम्ही हे केलं व्यवस्थित तरी हा बघा मी ते सांगत होतो तुम्हाला एनटीसीएची जी स्थापना आहे किंवा एनटीसीए तयार झाली आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अमेंडमेंट जेव्हा झालं या ऍक्ट म्हणजे 2006 तेव्हा ही अथॉरिटी तयार झाली आहे एनटीसीए ओके आणि त्याच्यानंतर दुसरी एक अथॉरिटी अजून तयार केली गेली की जी मग अगेन
स्टॅच्युटरी ही एक आणि दुसरी ही पण स्टॅच्युटरी की टायगर अँड अदर एंडेंजर्ड स्पेसिस क्राईम कंट्रोल ब्युरो. ओके, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो असं त्याला म्हटलं जातं. आता असे काही गोष्टींमध्ये युपीएससी इंटरेस्टेड असते. ओके, मी डेलिबरेटली हे इथे लिहून तुमच्यासाठी आणलेलं आहे किंवा तुम्हाला सांगतोय, कारण अशा गोष्टींमध्ये युपीएससी इंटरेस्टेड असते की वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो काय आहे असं विचारलं जाईल. त्याच्यानंतर दुसरं विचारलं जाईल की ओके ही स्टॅच्युटरी बॉडी आहे का किंवा स्टॅच्युटरी बॉडी नाहीये असं विचारलं जाईल. येते लक्षात, तर डेफिनेटली दिस इज अ स्टॅच्युटरी बॉडी. 2006 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये जे अमेंडमेंट झालं, ओरिजिनल ऍक्ट वॉज ऑफ 1972 पण 2006 ला अमेंडमेंट झालं आणि त्याच्यात ही वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. आता नावावरून लक्षात येत आहे आपल्याला तीन गोष्टी याच्याबद्दल दिल्या जातील की ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके, त्याच्यानंतर एक गोष्ट म्हणजे ही बॉडी काय काम करते, मग वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल नावावरून आपल्याला लक्षात येत आहे. ओके, पण इथे बघा, इथे वाईल्ड लाईफ क्राईम म्हटलेलं आहे, मग वाईल्ड लाईफ मध्ये इथे टायगर येतात का? तर अर्थातच मग लॉजिक काय लावायचं की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंडर तयार झालेली आहे, तर अर्थातच टायगर सकट इतर स्पेसिस, म्हणून इथे दिलेलं आहे टायगर अँड अदर, पण कुठल्या स्पेसिस? एंडेंजर्ड स्पेसिस ओनली. येते लक्षात, एंडेंजर्ड स्पेसिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. तर एंडेंजर्ड स्पेसिसचं रिलेटेड जे काही क्राईम असेल, मग काय असेल, पोचिंग असेल समजा, द व्हेरी सिग्निफिकंट क्राईम रिलेटेड टू एंडेंजर्ड स्पेसिस इज व्हॉट, दॅट इज पोचिंग. तर त्या पोचिंग होऊ नये किंवा पोचिंग कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी हे केलं जातं किंवा ही इन्स्टिट्यूशन तयार केली गेलेली आहे, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. ओके, प्लीज रिमेंबर दिस इन्स्टिट्यूशन. ही नेक्स्ट एक्झाम्स मध्ये, कुठल्या तरी एक्झाम्स मध्ये रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि सिन्स इट इज रिलेटेड टू टायगर ऑल्सो, मग ते महत्वाचं आहे. ओके, क्लिअर आहे प्रोजेक्ट टायगर सर्वांना? ओके, डन. चलो पुढे जाऊयात. पुढचा आपला प्रोजेक्ट आहे एक महत्वाचा की जो खूप जास्त सिग्निफिकन्स नाहीये याचा, म्हणजे जसा टायगरचा जितका सिग्निफिकन्स आहे तितका सिग्निफिकन्स नाहीये, पण तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे बिकॉज यू नेव्हर नो की युपीएससी फॅक्च्युअल गोष्टी कधी कशा किती विचारू शकेल. तर प्रोजेक्ट क्रोकोडाईल 1975 ला सुरू झाला. हा क्रोकोडाईल बद्दल जर विचार करायचा झाला तर अगेन तुम्ही मला सांगा की काय, कुठलं कन्झर्वेशन करावं लागेल? इन सेतू कन्झर्वेशनच करावं लागेल ना. ही स्पेसिस जी आहे क्रोकोडाईल, तर तिचं कन्झर्वेशन आपल्याला डेफिनेटली इन सेतूच करावं लागेल. जर इन सेतू कन्झर्वेशन करावं लागणार आहे तर मग पहिले बघूयात त्या स्पेसिस कुठल्या कुठल्या आहेत. तर ह्या टायगर जो क्रोकोडाईल आहे, क्रोकोडाईलचे तीन प्रकार पडतात. ओके, हा एक प्रकार इथे दिलाय तुम्हाला. मगर म्हणजे भारतात इंडियामध्ये जे काही आढळतात तर ते तीन टाईप ऑफ क्रोकोडाईल आपल्याला आढळत असतात. एक म्हणजे मगर किंवा मार्श क्रोकोडाईल म्हटलं जातं, दुसरा एक आहे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल आणि तिसरा एक आहे तुमचा घरियाल त्याला म्हटलं जातं. ओके, मगर किंवा हा आहे तुमचा काय, याला काय म्हणू शकतो आपण, याला म्हणू शकतो आपण मार्श वॉटर. हा, की जे आठवत असेल तुम्हाला वेटलँड इकोसिस्टीम बघितली होती आपण, वेटलँड इकोसिस्टीम इज व्हॉट, ब्रॅकिश वॉटर किंवा मार्श मार्श क्रोकोडाईल जे ब्रॅकिश वॉटर मध्ये वाढतात त्यांना आपण म्हणू शकतो मगर. ओके, हा बघा, मग मगर त्याचं डिस्क्रिप्शन काय, आय लेईंग एग लेईंग अँड होल नेस्टिंग स्पेसिस आहे. ओके, एग लेईंग आहे आणि होल नेस्टिंग स्पेसिस आहे. अँड मगर इज ऑल्सो नोन टू बी डेंजरस. ओके, हे माहिती आपल्याला. हॅबिटॅट कुठे आहे, मेनली रिस्ट्रिक्टेड टू इंडियन सबकॉन्टिनेंट वेअर इट मे बी फाउंड इन अ फ्रेश वॉटर हॅबिटॅट. ओके, फ्रेश वॉटर हॅबिटॅट, प्लीज रिमेंबर दिस थिंग. मी ब्रॅकिश म्हटलोय, ब्रॅकिश नाही आहे, फ्रेश वॉटर हॅबिटॅट आहे. नो ब्रॅकिश वॉटर बट द फ्रेश वॉटर हॅबिटॅट. टाईप्स इन्क्लूड, मग फ्रेश वॉटर मध्ये काय काय येतं आपल्याला माहिती आहे, रिव्हर्स लेक्स. ओके, तर फ्रेश वॉटर हॅबिटॅट मध्ये जो राहणार त्याला आपण म्हणतो मगर. इथे लक्षात, हा थ्रेट्स काय काय, तर याला कुठले कुठल्या प्रकारचे थ्रेट्स आहेत, तर हॅबिटॅट डिस्ट्रक्शन हे एक थ्रेट आहे की जे कॉमन असतं सर्व स्पेसिसला. फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटॅट हे पण आपण बघितलं एलिफंट्सच्या वेळेस आठवत असेल तुम्हाला. ट्रान्सफॉर्मेशन, फिशिंग ऍक्टिव्हिटीज आणि यूज ऑफ क्रोकोडाईल पार्ट फॉर मेडिकल पर्पजेस, हे असं काहीतरी, दॅट इज, दिस इज सुपरस्टिशन. ओके, मेडिकल पर्पजेस साठी क्रोकोडाईलचे पार्ट वापरणं, दिस इज सुपरस्टिशन. तर मग हे जे वापरलं जातं तर त्याच्यामुळे त्याचे काय होत आहे, तर त्याची संख्या कमी होत चाललेली आहे. आयुसीएन कॅटेगरी कुठली आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या शेड्यूल वन स्पेसिस मध्ये. शेड्यूल वन स्पेसिस काय असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या लेक्चरला की ज्यांची शिकार किंवा पोचिंग करणं हे अलाउड नाही, आणि अलाउड नाही म्हणजे जर तुम्ही केलं तर दॅट विल बी इलिगल आणि तुम्हाला त्याचं अप्रोप्रिएट पनिशमेंट किंवा जेल होईल किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल तुमच्यावर कारवाई होऊ शकते. सो ते प्रोडक्ट क्रोकोडाईल मध्ये पहिली स्पेसिस आहे मगर, आणि प्रत्येक स्पेसिसचा थ्रेट आपण बघतोय आणि त्याचं काय करायचंय, तर थोडक्यात त्या हॅबिटॅट मध्येच कन्झर्वेशन करायचंय. मगरचा किंवा हे प्रोजेक्ट क्रोकोडाईल जो आहे याच्यात कुठल्याही प्रकारे
ट्रान्सलोकेशन करायचं नाहीये, जसं आपण सिंहच्या वेळेस बघितलं किंवा लायनच्या वेळेस बघितलं, याच्यात कुठे कुठल्याही प्रकारे क्रोकोडाईल रिझर्व वगैरे तयार करायचे नाहीये जसं आपण टायगर रिझर्व मध्ये बघितलं. ओके, इथे नुसतं एवढंच म्हटलेलं आहे, व्हेरी सिम्पल प्रोजेक्ट आहे हा. इथे काय सांगितलं, एवढंच एकच गोष्ट की फक्त तुम्ही त्यांचा जो नॅचरल हॅबिटॅट आहे तो कॉन्झर्व करा, दॅट्स इट. नॅचरल हॅबिटॅट कॉन्झर्व करा, याच्यापेक्षा जास्त काही खूप प्रोजेक्ट क्रोकोडाईल बद्दलची चर्चा नाही. पण ह्या तीन स्पेसिस तुम्हाला माहिती असल्या पाहिजे प्रोजेक्ट क्रोकोडाईल बद्दलच्या, कुठल्या कुठल्या स्पेसिस आहेत क्रोकोडाईलच्या भारतात आढळणाऱ्या. अर्थातच मगर आहे एस्चुरियन क्रोकोडाईल बघा, किंवा हा ही आहे आपली सॉल्ट वॉटर किंवा एस्चुरियन क्रोकोडाईल. ओके, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, इट इज कन्सिडर्ड ऍज अ अर्थ लार्जेस्ट लिव्हिंग क्रोकोडाईल स्पेसिस. ओके, हे असे काही काही कॅरेक्टरिस्टिक डायरेक्ट येऊ शकतात आपल्याला परीक्षेत, म्हणून मी इथे घेतली आहे. अर्थ लार्जेस्ट लिव्हिंग क्रोकोडाईल स्पेसिस आहेत की ज्याला एस्चुरियन क्रोकोडाईल म्हटलं जातं, आणि इनफेमस आहे कशासाठी, तर मॅन इटर म्हणून म्हटलं जातं याला. ओके, मॅन इटर, मॅन इटिंग साठी इनफेमस आहे, दिसतच असेल तुम्हाला याच्यात, चित्रात दिसत असेल. ओके, ठीक आहे. हा, तर मॅन इटर अशी एक स्पेसिस आहे ही. त्याच्यानंतर इट इज फाउंड इन ओडिसाज भितरकणिका. कुठे सापडते, तर भितरकणिका नॅशनल पार्क मध्ये तुम्हाला सापडते. ओके, अगेन कुठे आहे भितरकणिका, प्लीज फाइंड आउट युअर सेल्फ, भितरकणिका कुठे आहे. सुंदरबन, सुंदरबन तर माहिती आपल्याला वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. ओके, तिथे सापडते. त्याच्यानंतर अंदमान निकोबार मध्ये सापडते. ओके, अँड इट इज ऑल्सो फाउंड इन साऊथ ईस्ट एशिया अँड नॉर्दर्न ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये पण आहे. स्पेसिस बद्दलच्या काय काय गोष्टी ते सांगितलं मी तुम्हाला, हे थोडेसे थेरॉटिकल पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे आपण फास्ट कव्हर करून घेऊ हे थेरॉटिकल पॉईंट्स आणि पुढे जाऊयात. थ्रेट्स काय काय आहेत या स्पेसिसला, तर इलिगल हंटिंग हा थ्रेट आहे डेफिनेटली, हॅबिटॅट लॉस हा थ्रेट आहे. त्याच्यानंतर अँटीपथी, ओके, सिम्पथीच्या विरुद्ध अँटीपथी काय आहे यांच्या विरुद्ध. मग जर तुम्ही याला मॅनिटर म्हणतायत, ओके, इट इज अ मॅनिटर, देन डेफिनेटली याला काय केलं जाईल, तर जिथे जिथे दिसेल तिथे तिथे ह्या स्पेसिसला मारलं जाईल किंवा संपवलं जाईल किंवा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल, येते लक्षात. आणि त्याच्यामुळे प्रेशर येतंय त्या स्पेसिसच्या पॉप्युलेशनवर. ओके, पण तरी सुद्धा आयुसीएनच्या कॅटेगरीत सध्या तरी काय लिस्ट कन्सर्न आहे, म्हणजे याच्याबद्दल खूपशी चर्चा केली जात नाही या स्पेसिस बद्दलची. बघा, मगर बद्दल चर्चा केली जाते पण या स्पेसिस बद्दल चर्चा केली जात नाहीये, किंवा एस्चुरियन सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल जो आहे त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही, बट स्टील इट इज अ शेड्यूल वन स्पेसिस. येते का लक्षात, समजतंय सर्वांना, स्टील इट इज अ शेड्यूल वन स्पेसिस. ओके, देन मुव्हिंग ऑन टू द घरियाल. हा महत्वाचा आहे, किंवा ही स्पेसिस जास्त महत्वाची आपल्याला. घरियाल काय सांगते ही स्पेसिस, ओके, म्हणजे तिघ मगर जे आहे त्या तिघ मगरींपैकी हे तुम्हाला माहिती, त्याच्या तिघांपैकी जर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही विचारलं की सर कोणता माहिती असणं अपेक्षित आहे, तर मी तुम्हाला सांगेल की घरियाल तुम्हाला माहिती असला पाहिजे. ही एकमेव स्पेसिस अशी आहे की जी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. काय सांगते ही घरियाल, कुठे कुठे आहे डिस्क्रिप्शन बघा. ओके, त्याचं तर कॅरेक्टरिस्टिक पहिले बघून घ्या, चित्रात दिसत असेल तुम्हाला लॉंग टेल आहे आणि त्याचे एक जे तोंड आहे ते आपण बघू शकतो, चोचीसारखं थोडस तोंड आहे, लॉंग फेस. ओके, आणि लॉंग स्नाउट म्हणतात, थिन स्नाउट म्हणतात त्याला. ओके, त्याच्यामुळे ही कॅरेक्टरिस्टिक वेगळी प्रकारची स्पेसिस आहे घरियाल. कुठे असते, तर क्लीन वॉटर. हे पहा, घरियाल जे आहे ते इट इज अ गुड इंडिकेटर ऑफ क्लीन वॉटर, म्हणजे जिथे जिथे घरियाल आढळते ते काय असतं, तर ते क्लीन वॉटरचं इंडिकेशन असतं की ओके ह्या ठिकाणी वॉटर जे आहे ते क्लीन असणार आहे, येते लक्षात. आणि घरियाल जे ते रिलेटिव्हली जरी त्याचं तोंड इतकं लांब दिसत असलं तरी इट इज रिलेटिव्हली हार्मलेस. ओके, आणि फिश इटिंग स्पेसिस, रिलेटिव्हली हार्मलेस आणि फिश इटिंग स्पेसिस, म्हणजे मनुष्याला खूपसा त्याच्यापासून काही अडचण नाही. ओके, हॅबिटॅट कुठे, जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ गुड इंडिकेटर ऑफ क्लीन वॉटर किंवा क्लीन रिव्हर वॉटर, म्हणून मग ते कुठे आढळणार असतातच, तर फ्रेश वॉटर मध्ये आढळणार, हिमालयन रिव्हरच्या फ्रेश वॉटर मध्ये. कुठली, तर एकच जर नाव घ्यायचं झालं तर दॅट इज इन चंबल. ओके, चंबल रिव्हर, नॉर्दर्न इंडिया, नॉर्दर्न इंडियामध्ये जी काही चंबल रिव्हर आहे विंध्य माउंटन्सची, तिथे हे घरियाल मोठ्या प्रमाणावर आढळत असतात, की जो त्यांचा प्रायमरी हॅबिटॅट आहे असं म्हटलं गेलंय. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग, प्रायमरी हॅबिटॅट. अँड अदर हिमालयन रिव्हर्स जे आहेत, मग ह्या बाकीच्या रिव्हर्स पण आहेत की जो सेकंडरी हॅबिटॅट म्हटला जातो घरियालचा, येते लक्षात. थ्रेट्स काय काय आहेत, तर इलिगल सँड मायनिंग, म्हणजे जो वाळू उपसा केला जातो आपल्या भाषेत आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणावर जो काही वाळू उपसा केला जातो तो एक महत्वाचा थ्रेट आहे. पोचिंग तर आहेच, रिव्हर पोल्युशन डेफिनेटली इज द सोर्स, डॅम कन्स्ट्रक्शन इज द सोर्स थ्रेट. ओके, आणि एस्केलेशन ऑफ फिशिंग ऑपरेशन अँड फ्लड्स, याच्यामुळे पण अर्थातच डेफिनेटली या स्पेसिसला
अडचण निर्माण होते किंवा यांची संख्या कमी होत चालली आहे. आता मी जे म्हटलं तुम्हाला की तिघ स्पेसिस मध्ये सर्वात जास्त महत्वाची किंवा युपीएससी ला जर विचारायचं झालं तर ह्या तिघ मगर स्पेसिस मध्ये युपीएससी घरियालवरच का विचारेल, कारण बघा त्याचं एक कारण तर मी तुम्हाला सांगितलं की फ्रेश वॉटर इंडिकेटर वगैरे ती गोष्ट मी सांगितली, पण दुसरा महत्वाचा पॉईंट काय बघा की क्रिटिकली एंडेंजर्ड आहे ही स्पेसिस. ओके, दिस स्पेसिस इज अ क्रिटिकली एंडेंजर्ड, म्हणजे ह्या स्पेसिसचं जर कन्झर्वेशन झालं नाही गव्हर्नमेंट कडनं, इमिजिएट कन्झर्वेशन झालं नाही तर नेक्स्ट स्टेज इज व्हॉट, नेक्स्ट स्टेज इज एक्सटिंक्ट. माहिती आपल्याला आयुसीएनची कॅटेगरी मध्ये. ओके, सो नेक्स्ट स्टेज इज एक्सटिंक्ट. मग असं होऊ नये म्हणून याच्यावर काय केलं जातं तर कन्झर्वेशन एफर्ट्स केले जात आहेत भारत सरकारकडनं. कुठे कन्झर्व करायचं तर जो त्याचा नॅचरल हॅबिटॅट आहे किंवा जो प्राइमरी हॅबिटॅट आहे तिथेच त्याचं कन्झर्वेशन आपल्याला समहाऊ करायचं आहे. ओके, मग त्याला काय करायचं, मग त्याला अर्थातच आम्ही प्रोटेक्ट करणार त्या एरियाला. ओके, प्रोटेक्टेड एरियाज म्हणणार त्याला, राईट? आर यू गेटिंग दिस थिंग? हा, आणि शेड्यूल वन तर आहेच, 1972 ऍक्ट अंडर शेड्यूल वन तर घरियाल डेफिनेटली आहेच. ओके, क्लिअर आहे? ओके, हा तर बघा आता मग दिस इज रिलेटेड टू मगर. हे झालं प्रोजेक्ट क्रोकोडाईल 1975 ला हा प्रोजेक्ट क्रोकोडाईल आहे. द नेक्स्ट प्रोजेक्ट इज इंडिव्हिज्युअल स्पेसिस रिलेटेड पुढचा आपला प्रोजेक्ट आहे वन हॉर्न रायनो. ओके, एक शिंगी गेंडा माहिती आपल्याला. 1987 ला हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला भारत सरकारद्वारे. वन हॉर्न रायनो कुठे आढळतो तर मेनली आसाम, बरोबर? मग काझीरंगा असेल, मानस असेल, बरोबर? तर इथे आसाम आढळत असतो. तर वन हॉर्न रायनो आर पोस्ट फॉर देअर हॉर्न्स, बरोबर? तर त्यांचं एक शिंगी गेंड्याचं जे शिंग असतं किंवा हॉर्न असतं त्याच्यासाठी त्याची पोचिंग केली जाते मोठ्या प्रमाणात किंवा त्याची शिकार केली जाते. आणि त्याला म्हटलं जातं की परत तसं की काहीतरी मेडिसिनल त्याच्यात मग त्या हॉर्नचं काय केलं जातं, त्या शिंगाची भुकटी केली जाते आणि त्याच्यापासून औषधं बनवली जातात आणि सांगितलं जातं की याच्याने तुमचं काय चिरतरुण तुम्ही राहू शकाल किंवा इट विल इन्क्रीज युअर व्हॉट स्टॅमिना किंवा पॉवर तुमची वाढवेल आणि तुमचं रेजिस्टिव्हिटी पॉवर वाढवेल वगैरे अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या जातात. बट दॅट इज नॉट एट ऑल प्रूव्हन येट ऍज ऑफ येट आणि त्याच्यामुळे ते सगळं चुकीचं आहे. पण आता जे काही सुपरस्टिशन आहेत ते आहेत आणि त्याच्यामुळे ही पोचिंग होत असते. आणि मग ती पोचिंग थांबवण्यासाठी ह्या हॉर्न वन हॉर्न रायनो प्रोजेक्ट अंडर भारत सरकारने गेल्याच वर्षी वन हॉर्न रायनो व्हिजन 2020 असं एक नवीन व्हिजन तयार केलंय. ओके, आता ही करंट न्यूज आहे त्याच्यामुळे यू मस्ट नो दिस थिंग्स. ओके, करंट इव्हेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. इंडियन वन हॉर्न रायनो व्हिजन 2020. ओके, काय आहे हे विजन, काय केलं जाणार आहे या विजन अंतर्गत, कोणाद्वारे चालवलं जातंय तर अर्थातच एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आसाम. ओके, आसाम सरकारकडनं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं हे चालवलं जात आहे. वन हॉर्न रायनो विजन हे इंडियन गव्हर्नमेंटकडनं नाही तर आसाम स्टेट गव्हर्नमेंटकडनं हे चालवलं जात आहे. ओके, काय केलं जातं याच्यात तर ट्रान्सलोकेशन केलं जातं. हा एक मेन पॉइंट आहे. परत ट्रान्सलोकेशन, व्हॉट इज द ट्रान्सलोकेशन, म्हणजे बघा आता जर आपल्याला माहिती असेल की काझीरंगामध्ये, ओके बघा इथे लिहिलंय ट्रान्सलोकेशन फ्रॉम काझीरंगा. जर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान किंवा नॅशनल पार्क आहे, काझीरंगा नॅशनल पार्क मधून आणि पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे, पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्ये जी काही वन हॉर्न रायनोची पॉप्युलेशन आता वाढलेली आहे तर त्या पॉप्युलेशनला ट्रान्सलोकेट करायचंय कुठे, तर आसाममध्येच आजूबाजूला ट्रान्सलोकेट करायचंय. आसाममधल्याच आजूबाजूच्या 7 प्रोटेक्टेड एरियाज मध्ये त्यांना ट्रान्सलोकेट करायचं आहे. ओके, कुठले कुठले प्रोटेक्टेड एरियाज आहेत मग बघा इथे दिलेले एरिया आयडेंटिफाईड इथे सांगितलेले वरती. मानस मध्ये शिफ्ट करायचंय, दिब्रू साईखोवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्ये, लोकवा बुरा चपोरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. ओके, आणि अशा अजून 4 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजे एकूण 7 वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्ये काय करायचंय तर याला ट्रान्सलोकेट करायचंय. कुठून? काझीरंगा पासून आणि काझीरंगा नॅशनल पार्क आणि पोबितरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मधून त्यांना ट्रान्सलोकेट करायचंय. का ट्रान्सलोकेट करायचंय की जेणेकरून ह्या 7, जसं आठवत असेल तुम्हाला, गीरवरून पुनोवरून ट्रान्सलोकेट करायचंय. का ट्रान्सलोकेट करायचंय? कारण पुनोला नवीन पॉप्युलेशन तयार झाली पाहिजे एशियाटिक लायन्सची. सेम थिंग गोज विथ दिस ऑल्सो की काय या 7 प्रोटेक्टेड एरियाज मध्ये रायनोची पॉप्युलेशन वाढली पाहिजे. येते लक्षात, रायनोची पॉप्युलेशन वाढली पाहिजे म्हणून रायनो विजन 2020. बट इट इज ऍटलिस्ट करंटली
इट इज रिस्ट्रिक्टेड टू आसाम ओनली. हा पहिला मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या, कारण असा प्रश्न येऊ शकतो की हे रिस्ट्रिक्टेड आसाम पुरतं आहे का इतर स्टेटमध्ये किंवा देशाच्या इतर भागात हे स्प्रेड झालेलं आहे. तर नो, इट इज रिस्ट्रिक्टेड करंटली फॉर द आसाम ओनली. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग? हा, मग आता पहिल्यांदा फर्स्ट साईट कोणती सिलेक्ट केली गेली याच्यासाठी, तर मानस, मानस नॅशनल पार्क तुम्ही मला सांगितलं काल, प्रश्न विचारला होता मी तुम्हाला. मानस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, महत्वाचं आहे. बघा, आता आपल्या चर्चेत 4-5 वेळा मानस येऊन गेलं, येते लक्षात? मग म्हणजे हा प्रश्न जर तुमचा येत असेल की सर असे कोणते कोणते नॅशनल पार्क लक्षात ठेवू, तर जे कुठले सतत चर्चेत असतात ते तर डेफिनेटली माहिती असले पाहिजे तुम्हाला. ओके, आणि ज्याचे करंट इव्हेंट मध्ये काही ना काही डिस्कशन होत असेल तर ते नॅशनल पार्क तुम्हाला डेफिनेटली माहितीच असले पाहिजे, किमान त्यांचं लोकेशन तरी, त्यांचं स्टेट तरी, जेणेकरून मग काहीतरी एलिमिनेशन तरी वापरू शकतो आपण आणि एलिमिनेशन वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके, तर मानस ही पहिली साईट आहे की जिथे ट्रान्सलोकेट केलं जाईल. ओके, आणि मग काय सांगितलंय त्यांनी की 2000 ते 3000 ने 2020 संपेपर्यंत 2000 ते 3000 ने ही संख्या रायनोची वाढवायची आहे आपल्याला. ओके, येते लक्षात? का वाढ का करायचंय तसं, कारण इथे कारण दिलेलं आहे बघा की काझीरंगा एक्सपोजेस टू द स्पेसिस टू द रिस्क ऑफ कॅलिमिटीज. मग ते एपिडेमिक्स असतील, फ्लड्स असतील, मॅशिव पोचिंग असतील, तर या प्रकारच्या कॅलिमिटीज तिथे काझीरंगामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत आणि म्हणून ते रिस्क आपल्याला टाळायचं आहे आणि म्हणून मग आसाम सरकारने हे इंडियन रायनो विजन सुरू केलेलं आहे. या स्पेसिसच्या कन्झर्वेशनसाठी. आर यू गेटिंग दिस थिंग? ओके, हा, तर हे लक्षात ठेवा, इंडियन रायनो विजन 2020. हा, देन वी केम टू द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा एक अजून इम्पॉर्टंट काय म्हणू शकतो आपण, प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट एलिफंट. 1992 ला सुरू करण्यात आला आहे, भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे हा, 1992 ला सुरू करण्यात आलेला आहे. ओके, आता हा प्रोजेक्ट एलिफंट किंवा हे जे एलिफंट आहेत हे आपल्याला माहिती आहे कुठे कुठे आढळतात. ओके, आणि एलिफंट काय करतायत, थ्रेट ऑफ एक्सटेन्शन आहे त्यांच्याकडे, एलिफंटला थ्रेट ऑफ एक्सटेन्शन आहे. का आहे तर आपण बघितलं का थ्रेट ऑफ एक्सटेन्शन आहे, आठवतोय का तुम्हाला तो प्रश्न, थोडा काही 1-2 लेक्चर पूर्वी आपण डिस्कस केला होता जेव्हा आपण एलिफंट कॉरिडोर डिस्कस करत होतो, आठवत असेल तुम्हाला. हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशनच्या वेळेस आपण एलिफंट कॉरिडोर डिस्कस केलं होतं आणि एलिफंट कॉरिडोरच्या वेळेस मग ते हत्तीच्या पोटात ते फायर्स टाकून आणि ते जे काही घटना घडली होती आपल्या भारतात आता काही महिन्यापूर्वी, तर त्याच्यावर तो प्रश्न पण येऊन गेला होता. तो प्रश्न पण आपण डिस्कस केला होता की 22 मंथ्सचा जेस्टेशन पिरियड असतो. ओके, किंवा मॅट्रिलिनियल सोसायटी असते हे आपण डिस्कस केलं होतं, आठवतंय का? ओके, आय होप तुम्हाला हे सगळं आठवत असेल. तर तसंच मग तो एलिफंट प्रोजेक्ट एलिफंट त्याच्यासाठी सुरू करण्यात आलाय. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो प्रोजेक्ट एलिफंट ऍड्रेस करतो तो कुठला आहे, तर तो म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, जो आपण ऑलरेडी डिस्कस केला. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम फेस्ड बाय एलिफंट्स, की ज्याच्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत होती किंवा दिसत आहे, तर तो ऍड्रेस करायचा होता. ओके, आणि मग त्याचा तो जो ऍड्रेस करायचा होता तर तो कशा संदर्भात, मग तिथे काहीतरी उपाययोजना कशावर केली गेली, तर ते एलिफंट्स कॉरिडोर्सवर जे काही होते त्याच्यावर काहीतरी कन्झर्वेशन एफर्ट केले गेले. भारतात सध्या 88 एलिफंट्स कॉरिडोर आहेत, त्याच्यापैकी 20 जे आहेत हे साऊथ इंडियामध्ये आहेत. ओके, 12 जे आहेत ते नॉर्थ वेस्ट, 20 जे आहेत ते सेंटर, 14 नॉर्थन वेस्ट बेंगॉल आणि 12 जे आहेत ते नॉर्थ ईस्टर्न, म्हणजे सगळ्यात जास्त जे आहे ते नॉर्थ ईस्ट मध्ये आहेत एलिफंट कॉरिडोर, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. ओके, तर हे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ऍड्रेस करण्यासाठी मग मी ते पण सांगितलं होतं तुम्हाला की प्लॅन बी तयार केला गेला आहे. ओके, 2018 प्लॅन बी, ओके, हे पण आपण डिस्कस केलं होतं, आठवतंय तुम्हाला. ओके, तर असं प्रोजेक्ट एलिफंट काय केलं जातं, तर एलिफंट कॉरिडोर प्रोटेक्ट करा. पण एलिफंट कॉरिडोर कसे प्रोटेक्ट करायचे तर ते काही तेव्हा सांगितलं नव्हतं 1992 ला, मग सबसिक्वेंटली त्याच्यावर काहीतरी वेगवेगळे एफर्ट्स घेतले गेले आणि मग हे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी हा प्लॅन बी वगैरे प्रकार तयार झाला आणि मग तसे एलिफंटची संख्या, म्हणजे एलिफंटचं जे डिस्ट्रक्शन होत होतं किंवा एलिफंटची संख्या जी काही कमी होत होती ती आपल्याला थांबवण्यासाठी मदत केली गेली भारत सरकारद्वारे, येते लक्षात? आणि आता आपण विचार केला तर एलिफंटची संख्या मग व्यवस्थित आहे. ओके, याच्यानंतर दिस वॉज प्रोजेक्ट एलिफंट. याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आणि करंट मध्ये सध्या खूप चर्चेत असलेला हा महत्वाचा पॉइंट आहे की चिता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट. ओके, चित्ता, आपण ज्याला आपल्या भाषे मराठी भाषेत चित्ता असं म्हणतो. ओके, पुन्हा बिबट्या आणि चित्ता. ओके, लेफर्ड
हा वेगळी प्रजाती आहे. बिबट्या आणि चित्त्यामध्ये फरक आहे, येते लक्षात, समजून घ्या व्यवस्थित. ओके, हा तर इथे चित्त्याबद्दल चर्चा करतोय आपण. काय नीट लेटेस्ट न्यूज होती की सुप्रीम कोर्ट जे आहे, सध्याची न्यूज काय होती, आत्ताचीच न्यूज आहे 2020 ची, काय न्यूज आहे की सुप्रीम कोर्टाने 7 वर्षाचा जो स्टे होता, कशावर स्टे होता, की टू इंट्रोड्यूस आफ्रिकन चिता फ्रॉम नामिबिया इन टू इंडियन हॅबिटॅट. येते लक्षात, काय करायचंय, परत रिइंट्रोडक्शन करायचंय. म्हणजे आमचा जो चित्ता आहे, आमचा कुठला, याच्यातला, तर याच्यातला आमचा हा आहे. ओके, हा आफ्रिकन आहे, वरचा आफ्रिकन आहे आणि हा एशियन आहे. दिस इज एशियन अँड दिस इज आफ्रिकन. ओके, दिस इज आफ्रिकन अँड दिस इज एशियन. काय करायचंय आम्हाला, तर जो काही एशियातला चित्ता आहे त्या एशियातल्या चित्ताला आपल्याला रिइंट्रोड्यूस करायचं आहे, भारतात आणायचंय. जर तुम्ही बघितलं इथे खाली दिलेलं आहे की शेवटचा चित्ता भारतात कधी आढळला होता, तर जेव्हा आम्ही स्वातंत्र्य झालो 1947 ला, तेव्हा शेवटचा चित्ता भारतात आढळला होता. पण त्याच्यानंतर आफ्टर दॅट तो डिक्लेअर केला गेला भारत सरकारद्वारे, डिक्लेअर एक्स्टिंक्ट इन इंडिया इन 1952 ला भारतातून चित्ता एक्स्टिंक्ट झालेला आहे असं डिक्लेअर केलं गेलं. ओके, आता पुन्हा एकदा कन्फ्युजन करायचं नाही, मी इथे नुसतं चित्ता म्हणतोय, इथे स्नो लेफर्ड किंवा हिमचित्ता असं म्हणत नाहीये. ओके, स्नो लेफर्ड इज डिफरंट स्पेसिस विच इज करंटली देअर इन इंडिया, त्याच्याबद्दल आपण इथे डिस्कशन करत नाहीये. इथे नॉर्मल चित्त्याबद्दल डिस्कशन करतोय की जो फॉरेस्ट मध्ये राहतो, स्नो मध्ये राहणाऱ्या चित्त्याबद्दल डिस्कशन करत नाहीये. सो ओके, प्लीज गेट थिंग्स क्लिअर, याच्यात काही कन्फ्युजन करू नका कृपया. ओके, हा मग एनटीसी हे काय करत असतं, तर 1952 ला तो ऑफिशियली एक्स्टिंक्ट डिक्लेअर केला गेला आणि मग त्याच्यानंतर सांगितलं गेलं की ओके, मग आता काहीतरी 7 वर्षापूर्वी म्हणजे 2013 ला भारत सरकारने विचार केला की ओके, आता आपण एक काम करू, एशियन चित्ता जो आहे त्या एशियन चित्ताला परत रिइंट्रोड्यूस करू भारतात आणि त्याची पॉप्युलेशन आपल्या इथे तयार करू. ओके, असं भारत सरकारने विचार केला आणि विचार केल्यावर मग भारत सरकारने विचारणा पहिल्यांदा केली होती इराणला. ओके, इराणला पहिल्यांदा विचारणा केली होती, पण इराण, कारण इराणमध्ये एशियाटिकची चित्ता फक्त आता शिल्लक आहे, तर इराणला विचारणा केली, तर इराणने ते कम्प्लिटली रिफ्यूज केलं होतं भारताची डिमांड की आम्ही देणार नाही. ओके, बघा म्हणजे कोण कोण लोक काय काय ऍटिट्यूड कुठे कुठे दाखवत असतात आपल्याला, ठीक आहे. तर इराणने स्पष्ट नाही सांगितलं, म्हणून वी वेंट टू द व्हॉट वी कॅन से नामिबियाकडे गेलो आम्ही. आता नामिबिया काय, नामिबियाने पण आम्हाला नाही म्हणून दिलं, तर मग आमचं काय राहतंय ना. ओके, सो त्याच्यामुळे नामिबिया जे आहे ते अर्थातच नाही म्हणू शकत नाही आम्हाला, म्हणून आम्ही नामिबियाकडे गेलो मागायला. आणि नामिबियामध्ये कुठला आहे, पण एशियन नसणार आहे डेफिनेटली, तो आफ्रिकन व्हरायटी आहे. बघा हे डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं, थोडा ओके रेशियल होऊन जाईल ते कमेंट, ठीक आहे, तसं नको बोलायला की आफ्रिकन दिसतोय तुम्हाला, थोडा डार्क शेड आहे आणि थोडी लाईट शेड जी आहे ती एशियन आहे, बरोबर. हा तर मग नामिबियाने आम्हाला सांगितलं ओके की आम्ही आणत देतो तुम्हाला. ओके, आणि कुठे आणायचंय मग भारतात, म्हणजे नामिबियावरून उचलून भारतात कुठे आणायचं, दिल्लीला ठेवायचं का, संसदेत, नाही. वुड बी केप्ट ऍट नवरादेही वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश बघा किती महत्वाचं आहे, मध्य प्रदेश म्हणजे जे काही ट्रान्सलोकेशनचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे मध्य प्रदेशमध्ये होत आहेत, हे लक्षात येत आहे का तुमच्या इथून याच्यावरून. ओके, म्हणजे मध्य प्रदेश वाईल्ड लाईफ साठी किती महत्वाचं स्टेट आहे. ओके, येतंय लक्षात, तर ते आपल्याला इथे समजलं पाहिजे. तर कुठे आपण वाईल्ड मध्य प्रदेशमध्ये नवरादेवी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, पण मग तेव्हा भारत सरकारने नाही सांगितलं होतं. हे काम कोण करतंय, बघा हे काम एनटीसीए करत आहे, चित्त्याला आणायचं काम सुद्धा एनटीसीए करत आहे. ओके, म्हणजे नाहीतर कन्फ्युजन जर असं स्टेटमेंट आलंच, तर आय होप हे क्लिअर आहे इथे की एनटीसीए, नाहीतर मग सर टायगर येते ते चित्त्याबद्दल कशाला चर्चा करतील, असं नाही. एनटीसीए सीएनएस मागणी केली होती सुप्रीम कोर्टकडे की आम्हाला द्या, आणि मग सुप्रीम कोर्टने आता लेटेस्ट त्याला येस हो म्हटलंय की ठीक आहे. तेव्हा नाही का म्हटलं होतं सुरुवातीला, कारण सुप्रीम कोर्ट म्हणत होते, सुप्रीम कोर्टने प्रश्न विचारले होते, काही काय प्रश्न विचारले होते की तुम्ही ह्या गोष्टींना म्हणजे बघा हे काय होईल एका प्रकारे, तर एलियन स्पेसिस होईल ना, मग ही एलियन स्पेसिस इन्वाझिव्ह ठरणार नाही हे कशावरून, इन्वाझिव्ह ठरणार नाही हे कशावरून. आपण बघितलं इन्वाझिव्ह स्पेसिस बघितलं का, आणि बिकॉज ऑफ द इन्वाझिव्ह स्पेसिस म्हणजे बायोडायव्हर्सिटी लॉसचं एक कारण घेतलं होतं आपण इन्वाझिव्ह स्पेसिस, आठवत असेल तुम्हाला, आठवतंय का. ओके, बायोडायव्हर्सिटी लॉसचं एक रिझन डिस्कस केलं होतं. हा मग या इन्वाझिव्ह स्पेसिस जर ठरणार नसेल तर तेव्हाच तरच त्या चित्त्याला आणा, नाही तर मग तो इथे येऊन इथल्या स्पेसिसचं काहीतरी
प्रॉब्लेम क्रिएट करेल इथल्या स्पेसिस साठी आणि त्याच्यामुळे काय होईल तर त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान होऊ शकतं. सो प्लीज डोंट डू इट. आणि मग म्हणून तेव्हा स्टे आणला होता. मग आता जेव्हा ऍश्युरिटी दिली एनटीसीएने की ओके सगळं व्यवस्थित आहे, आम्ही सगळं चेक केलंय, त्याला कुठे रिइंट्रोड्यूस करायचं, कसं ठेवायचं, कसं वाढवायचं, याची सगळी खातरदारी आम्ही घेतलेली आहे किंवा आम्ही सगळं बघितलंय, त्यावर मग सुप्रीम कोर्टने तो बॅन लिफ्ट केलेला आहे आता. ओके येते लक्षात. मग काय व्हॉट इज आणि वाय टू रिइंट्रोड्यूस, वाय टू रिइंट्रोड्यूस आता आपल्याला कळतं की काय इंट्रोड्यूस करायचं या चित्त्याला. तर अर्थातच ही थ्रेटन्ड स्पेसिस आहे आणि त्याचं कन्झर्वेशन करायचंय आपल्याला आणि रिस्टोअर करायचंय आपल्याला त्या स्पेसिसला भारतात पुन्हा एकदा. 1952 नंतर जी गेली आहे आतापर्यंत नाही येत, आपल्याला आता ती रिस्टोअर करायची आणि देअरफोर वी नीड ओके काय की तो रिइंट्रोडक्शन करणं आपल्याला गरजेचं आहे. एशियाटिक चिता जर बघितला तुम्ही तर तो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. ओके आयुसीएनच्या रेड लिस्ट अंडर क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. ओके आणि इट इज बिलीव्ह टू सर्व्हाइव्ह ओनली इन इराण. ते मी तुम्हाला सांगितलं की इराण मध्ये फक्त आहे एशियाटिक चिता आणि म्हणून इराणने आम्हाला सांगितलं की शक्य नाही आम्हाला देणं आणि म्हणून मग आम्ही आफ्रिकेतला आणतोय. तर आता बघूयात त्याचं आणताना काय होतं, कसं होतं किंवा तो कितपत सर्व्हाइव्ह करतो का किंवा सर्व्हाइव्ह नाही करत ही येणारा काळच आपल्याला सांगेल. सो दिस वॉज द करंट न्यूज आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथल्या या फॅक्च्युअल गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ओके येणाऱ्या परीक्षेत कुठेतरी हे रिफ्लेक्ट होऊ शकतं. आफ्रिकन चीता आहे, नामिबिया मधून आणलेला आहे. ओके एनटीसीए अथॉरिटी आहे, कुठे ठेवायचं आहे तर नवरादेवी मध्ये ठेवायचं आहे, वाईल्डलाईफ सँक्च्युरी मध्ये. कधी एक्सटेंड झाला तर 1952 एक्सटेंड झालाय आणि क्रिटिकली एंडेंजर्ड त्याचं स्टेटस आहे आयुसीएनचा. एशियाटिक चिताचं क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. ओके आफ्रिकन जो आहे त्याचं व्हल्नरेबल आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त चर्चा म्हणजे आहे थ्रेटन पण तरी सुद्धा व्हल्नरेबल पण थ्रेटन कॅटेगरीच आहे एका प्रकारे, पण तरी सुद्धा ती काही 100% व्हल्नरेबल आणि अर्थात क्रिटिकली एंडेंजर्ड पेक्षा जास्त गंभीर गांभीर्याने घेण्याची कोणती कॅटेगरी आहे तर क्रिटिकली एंडेंजर्ड डेफिनेटली. ओके ठीक आहे. तर आय होप दिस इज क्लिअर. चिता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट हे आपले होते इंडिव्हिज्युअल काय म्हणू शकतो आपण स्पेसिस बद्दलचे प्रोजेक्ट काय काय जे भारत सरकारद्वारे चालवले जात आहेत आणि त्याच्या संदर्भात काही महत्वाच्या बाबी आणि काही करंट इव्हेंट्स पण आपण डिस्कस केले की जे चिता रिइंट्रोडक्शन असेल किंवा रायनो विजन वगैरे असेल तर हे आपल्याला सध्या चर्चेत आहेत आणि परीक्षेमध्ये हे विचारले जाऊ शकतात. काही प्रश्न पण आपण याच्याबद्दलचे बघितले. ओके तर आता पुढचं एफर्ट्स बघूयात. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे पुढचा काहीतरी एक प्रोजेक्ट चालवला जातो कशासाठी. आता डायरेक्ट बायोडायव्हर्सिटीसाठी हा प्रोजेक्ट नाहीये किंवा हे जे एफर्ट घेतला जातो कॅम्प काय आहे ते काय नाही ते आपण बघू थोड्याच वेळात. पण जो काही हा जो एफर्ट घेतला जातोय भारत सरकारद्वारे तो डायरेक्ट बिअरिंग नाहीये बायोडायव्हर्सिटीवर, पण तो कुठेतरी फॉरेस्ट बद्दल चर्चा करतो किंवा फॉरेस्ट कन्झर्वेशन बद्दल चर्चा करतो. आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन आहे तर अर्थातच फॉरेस्ट कन्झर्वेशन मध्ये मग बायोडायव्हर्सिटी येणार. ओके पण इट इज नॉट हॅव्हिंग बिअरिंग डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू बायोडायव्हर्सिटी. ओके पण तरी आपण एकदा एक प्रश्न येऊन गेलाय रेफरन्स मध्ये एक प्रश्न आला होता म्हणून हे कॅम्पाबद्दल आपण डिस्कशन करतोय कंपेन्सेटरी. आता काय बघूया हे कॅम्पा नावाचा प्रकार काय भारत सरकारकडनं काय केलं गेलं याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघू काय होतं इथे. तर जो आपला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे ओके सुरुवात तुम्हाला सांगतो फॉरेस्ट कन्झर्वेशन किंवा फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट 1980 1980 जो ऍक्ट आहे या ऍक्टनुसार काय सांगितलं जातं. ओके या ऍक्टनुसार एक कन्सेप्ट सांगितली गेली त्या कन्सेप्टचं नाव होतं कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. आता व्हॉट इज दिस कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन काय असतं हे कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन नावातच आहे. कंपेन्सेशन द्यायचं एक तर अफॉरेस्टेशन करायचं आहे. ओके डिफॉरेस्टेशन आणि अफॉरेस्टेशन या दोन गोष्टी आपल्याला कळतात बरोबर. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल संपवणे किंवा जंगल तोड करणे आणि अफॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावणे बरोबर. पण मग अफॉरेस्टेशन जर कंपेन्सेशन टाईपचं असेल तर त्याला म्हणतात कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. कंपेन्सेशन म्हणजे काय आपल्याला माहिती असतं की म्हणजे आम्ही काहीतरी कुठल्या तरी माझ्या हातातून कुठल्या तरी एक्स गोष्टीचं नुकसान झालं तर मी समोरच्याला म्हणतो की बाबा रे ती मी भरून देतो ती गोष्ट तुझी मी भरून देतो त्याला आपण म्हणतो कंपेन्सेशन की मी ती गोष्ट ती कंपेन्सेट करून देतो तू काही काळजी करू नको किंवा काही दुःख करू नको ते लक्षात त्याला म्हणतात कंपेन्सेशन कंपेन्सेशन देतो आपण बरोबर. हा मग आता हे अफॉरेस्टेशन कंपेन्सेटरी टाईपचं असू शकतं का तर डेफिनेटली. मग आता काय याच्यात लॉजिक काय बघा की एखादी एक स्पेस आहे ओके ही एक स्पेस आहे इथे म्हणजे इथे भरपूर प्रमाणात फॉरेस्ट आहे असं आपण म्हटलं ही एक जागा आहे हा एक रिजन आहे तिथे मोठ्या प्रमाणावर फॉरेस्ट आहे
पण आता ही एक्स नावाची कंपनी, या कंपनीला इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन करायचंय, काहीतरी कारखाना उभा करायचाय की जेणेकरून आजूबाजूचे जे आदिवासी किंवा ट्रायबल्स असतील त्यांना इथे काय होईल, त्यांना इथे जॉब मिळू शकेल आणि पूर्ण या एरियाचं काय होईल, प्रॉस्पेरिटी येईल त्या एरियामध्ये, बरोबर आहे? तो एरिया प्रगत होईल असं आपल्याला जर करायचं असेल, मग हे भारत सरकारला करायचं असेल किंवा हे कुठल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला किंवा प्रायव्हेट कंपनीला करायचं असेल तरी सुद्धा, ओके, येतंय लक्षात? हा, मग जर प्रायव्हेट कंपनीला जर करायचं असेल, केलं किंवा प्रायव्हेट कंपनीने, तर मग आता सर्वात पहिल्यांदा काय करावं लागेल, हे जे फॉरेस्ट आहे हे फॉरेस्ट कापावं लागेल किंवा इथे काय करावं लागेल, डिफॉरेस्टेशन करावं लागेल, ओके. पण डिफॉरेस्टेशन करताना मग आता चर्चा काय होते की ठीक आहे, मग आता इथे थोडासा आपला एथिक्सचा प्रश्न येतो की डिफॉरेस्टेशन तुम्ही करताय कशासाठी करताय, डेव्हलपमेंटसाठी करताय, रिजनल डेव्हलपमेंटसाठी डिफॉरेस्टेशन करतोय, मग ते करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, ओके. मग डिफॉरेस्टेशन मग इथे आपल्याला थोडा एथिक्सचा डायलेमा येतो, मग ही केस स्टडी असू शकते की एक व्यक्ती किंवा एक एक्स नावाची कंपनी जिथे फॉरेस्ट एरिया आहे तिथे डिफॉरेस्टेशन करण्यासाठी प्रयत्न करतोय. बघा, मी तुम्हाला केस स्टडी सांगतो की त्याच्यावरून अशा प्रकारे तुम्हाला आयडिया येईल की एथिक्स मध्ये कशा प्रकारचे केस स्टडीज दिले जाऊ शकतात, ओके. एखाद्या कंपनीला, एक्स नावाच्या कंपनीला एका एरियात डिफॉरेस्टेशन करायचं आहे, ते डिफॉरेस्टेशन केल्यामुळे काय होणार, त्या एरियात फॉरेस्टची संख्या कमी होईल, पण त्या एरियातल्या आजूबाजूचे जे लोकल्स आहेत त्या लोकल्सला एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि त्यामुळे त्या एरियाची ओव्हरऑल ग्रोथ व्हायला मदत होईल, इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला मदत होईल, त्या एरियात प्रॉस्पेरिटी निर्माण होईल, पण फॉरेस्ट डिग्रेडेशन पण होणार आणि त्याच्यामुळे कदाचित पोल्युशन वाढू शकतं. तर अशा केसमध्ये तुम्ही कुठला पर्याय वापरणार, येतंय लक्षात? अशी पूर्ण एक केस स्टडी येऊ शकते तुम्हाला 20, 25, 30, 50 वर्ड्सची आणि त्याच्यावरून मग तुम्हाला त्याची त्या केस स्टडीवरून तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. तर अशी ते झाली तुमची एथिक्सचा केस स्टडीचा प्रश्न. मग त्यावेळेस तुम्ही हे एक मेन्शन करू शकतात किंवा हा पॉईंट मेन्शन करू शकतात की सर वी हॅव कॅम्पा इन प्लेस, मग याच्यात काय केलं जातं, मग याच्यात मधला मार्ग शोधावा लागेल ना काहीतरी, म्हणजे मग तुम्ही म्हणणार, तुम्ही असं मांडणार का, काहीतरी एक बाजू घ्याल का की नाही डिफॉरेस्टेशन करून टाका कारण आजूबाजूच्या लोकल्सला नोकरी मिळते किंवा रोजगार मिळतोय तर ते जास्त महत्वाचं आहे, बाकी पोल्युशन वगैरे झालं तर ते पाहून घेऊ आपण पुढे, असं चालणार आहे का? तर नाही. ती पण एकीकडची एकाच बाजूची भूमिका झाली. मग तुम्ही दुसरी बाजूची भूमिका, नाही नाही डिफॉरेस्टेशन अजिबात करायचं नाही, त्या कंपनीला परमिशनच देऊ नका तिथे येण्यासाठी, ही पण काय बाजू झाली, तर मग याच्याने पण त्या लोकल्सला रोजगार मिळणार नाही, मग ते म्हणजे थोडक्यात ही पण बाजू एकटे म्हणजे एका कोपऱ्यात जाणारी बाजू आहे. तर थोडक्यात काय की अशी कुठली एक बाजू आपल्याला घेता येणार नाही, मधला मार्ग वापरावा लागेल. आणि मग मधला मार्ग काय असू शकतो, द बेस्ट पॉसिबल वे इज व्हॉट, डिफॉरेस्टेशन करायचं आहे ना, ओके, डिफॉरेस्टेशन करा, पण मग किती डिफॉरेस्टेशन तुम्ही केलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात तेवढेच दुसरीकडे जागा घ्यायची आणि दुसरीकडे अफॉरेस्टेशन करायचं, ओके, दुसरीकडे अफॉरेस्टेशन करायचं, त्याला आपण म्हणतो मग कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. आय होप द वर्ड इज व्हेरी व्हेरी क्लिअर. कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन हा शब्द तुम्हाला कळलाय, कळतोय का हा शब्द, कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन, ओके. हा, तर हे आहे मग कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. ही कंपेन्सेशन देतोय आम्ही की इकडचे झाड तोडले तर आम्ही इथे लावून देतोय झाड, त्याला आपण म्हणतो कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. मग आता काय हे कोणी सांगितलं, तर हे या ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे 1980 पासून. पण मग तुम्ही आता म्हणाल की सर मग एक जर अशी सांगितलेलं आहे की कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन करा, तर ती कंपनी जी आहे, मग ती कंपनी थोडा प्रॉब्लेम काय येतो त्या कंपनीला, ती कंपनी म्हणते की अरे आम्ही डिफॉरेस्टेशन पण करतोय आणि आम्हीच अफॉरेस्टेशन पण करू, तर आम्ही आमच्या कंपनीकडे किंवा कंपनी बांधण्यावर किंवा कंपनी चालवण्यावर कधी लक्ष देऊ. तर हे मग म्हणजे हा एक प्रॉब्लेम त्या कंपन्यांनी सांगितला की जर आम्ही डिफॉरेस्टेशन तर आम्ही करूच, पण अफॉरेस्टेशन पण आम्हीच जर करावं लागलं, आम्हालाच जर करावं लागलं तर ती थोडीशी अडचण आहे आम्हाला, कारण मग आम्ही आमच्या कामावर फोकस करू शकत नाही आणि अफॉरेस्टेशन सारखं काम आम्हाला करावं लागेल. मग भारत सरकार काय म्हटलं त्यांना की ठीक आहे, यू डू वन थिंग, तुम्ही डिफॉरेस्टेशन करा आणि मग हे अफॉरेस्टेशन, तेवढंच अफॉरेस्टेशन करण्यासाठी जी काही कॉस्ट असेल, ओके, जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट तुम्ही आमच्याकडे सबमिट करा, ओके, भारत सरकारकडे सबमिट करा आणि मग ती त्या कॉस्टिंगने अफॉरेस्टेशनचं काम आम्ही करू. म्हणजे थोडक्यात तुम्ही तेवढी कॉस्ट आम्हाला दिली की आम्ही तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देऊन देऊ की ओके हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे, याचा अर्थ तुम्ही अफॉरेस्टेशन करण्यासाठी पैसे भरलेले आहे भारत सरकारकडे. येतंय लक्षात? इथपर्यंत समजलंय? सो दिस इज रिलेटेड टू कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन. ठीक आहे, मग हे असा ट्रेंड सुरू झाला. पण मग याच्यात कुठलं डेडिकेटेड अथॉरिटी भारत सरकारने घोषित केलेली नव्हती,
कधीपर्यंत 2001 पर्यंत 2001 पर्यंत भारत सरकारने डेडिकेटेड अथॉरिटी घोषित केलेली नव्हती. डेडिकेटेड अथॉरिटी म्हणजे काय रे, तर हे काम कोण करेल की ओके तुम्ही पैसे जमा करतायत एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीला, पैसे जमा करतायत एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देते, त्याच्यानंतर तुम्ही तिथे डिफॉरेस्टेशन करायला लागले, पण ते डिफॉरेस्टेशन वगैरे तुमची कंपनी सुरू झाली पण त्या पॅरेलली अफॉरेस्टेशनचे एफर्ट्स होत आहेत की नाही हे करण्यासाठी एखादी ऑर्गनायझेशन नेमली पाहिजे ना तुम्ही. मग सुप्रीम कोर्टने भारत सरकारला 2001 साली ऑर्डर केली की तुम्ही अशी काहीतरी ऑर्गनायझेशन तयार करा की जी ऑर्गनायझेशन काय करेल की हा जो फंड जमा झालेला आहे त्या फंडमधून प्लांटेशनचं काम करेल किंवा त्या फंडमधून अफॉरेस्टेशनचं काम मोठ्या प्रमाणावर करेल. मग त्याला नाव दिलं गेलं बघा त्याचं, त्या ऑर्गनायझेशनचं नाव काय होतं मग, ऑर्डर फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड अँड कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी. मग तो तयार झाला तुमचा कॅम्पा, तयार झाला का अजून तयार झालेला नाहीये. सुप्रीम कोर्टने फक्त 2001 ला ऑर्डर दिलेली आहे की तयार करा कॅम्पा नावाचं काहीतरी इन्स्टिट्यूशन. ओके मग भारत सरकार काय करतं, मग भारत सरकारने केलं विचार की काय ओके ठीक आहे सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेली आहे म्हटल्यावर सरकारला काहीतरी करावं लागेल, चेक्स अँड बॅलन्स आपल्याला माहिती आहे. तर 2006 ला मग भारत सरकारने कॅम्पा नावाचं इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केलं. ओके पण हे काय होतं, हे ऍडहॉक इन्स्टिट्यूशन होतं. ओके म्हणजे बघा सरकार पण हुशार असतं, सगळं जे काय ऑर्डर सुप्रीम कोर्ट देतं ते जसंच्या तसं पाळलं जाईल का गरजेचं नाहीये. ओके सरकार त्यांच्या प्रमाणे ट्विस्ट करत असते गोष्टींना. आणि मग यांनी तुम्ही सांगितलं ना की संस्था किंवा हे इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश करा, आम्ही इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केलं पण तुम्ही हे नव्हतं सांगितलं आम्हाला की ते ऍडहॉक असलं पाहिजे का ते परमनंट असलं पाहिजे. तुम्ही फक्त इन्स्टिट्यूशन सांगितलं, आम्ही ते इन्स्टिट्यूशन तयार केलं पण ते आता आम्ही त्याच्या समोर ऍडहॉक शब्द लावला, ते लक्षात काय म्हणजे जेणेकरून पुढे कधीही त्याला आम्हाला काय करता येईल, त्याला आम्हाला कधीही पुढे संपवता येईल किंवा त्याला काय बंद करता येईल थोडक्यात. ठीक आहे, हे कशासाठी केलं गेलं कॅम्पा, तर जो काही फंड येतोय अफॉरेस्ट कंपल्सरी अफॉरेस्टेशनचा जो फंड येतोय त्या फंडला मॅनेज करण्यासाठी हे कॅम्पा ऑर्गनायझेशन तयार करण्यात आली. ओके आणि मग सबसिक्वेंटली पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर आता चर्चा अशी होते की पुढे कोणीतरी 2015ची गोष्ट ही, 2015 ला काय केलं गेलं, 2015 ला एक आरटीआय फाईल झालं होतं आणि त्या आरटीआय मध्ये सांगितलं गेलं, त्या आरटीआय मध्ये काय विचारणा झाली की तुम्ही जो हा फंड आहे कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड त्याच्यात किती रक्कम आलेली आहे ते जरा आम्हाला सांगा आणि हे या ऍडहॉक कॅम्पाने किती असे झाडं लावले किंवा किती अफॉरेस्टेशनचे काम केले ते आम्हाला कळू देत. तर मग असं सांगितल्यावर त्या आरटीआय मध्ये लक्षात आलं की 40,000 करोड रुपये किंवा 40,000 करोड रुपीज वेअर पेंडिंग, येते लक्षात, हे केंद्राकडे आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडे आहे विच वॉज और विच वेअर नॉट युज ऍट ऑल, येते लक्षात. तर हे पेंडिंग आहेत, मग याची एवढ्यांची झाडं लावायची आहेत अजून की जे कंपन्यांनी आमच्याकडे सबमिट केले आहेत त्यांना आम्ही एनओसी देऊन टाकलंय पण हे आम्हाला झाडं लावलेली अजूनपर्यंत नाही. मग ही आरटीआयची आकडेवारी बाहेर आल्यानंतर अर्थातच खूप जोरात चर्चा झाली, येते लक्षात. त्या काळात वेगवेगळ्या ह्या अशा चांगल्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची जेव्हा सरकारवर वगैरे टीका केली जायची, जुना काळ झाला तो, आता तसं काही होत नाही. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल मग ही तयार झाली. मग सरकारने काय केलं, तर ही एवढी फिगर बाहेर आल्यानंतर मग अर्थातच पार्लिमेंटला काहीतरी करावंच लागेल आणि मग पार्लिमेंटने काय केलं तर ऍक्ट तयार केला, कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन ऍक्ट नावाचा ऍक्ट पास केला सेंट्रल गव्हर्नमेंटने 2016 ला. ओके आणि मग आता सांगितलं याच्यात की काय करायचं आहे की कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन माहिती आपल्याला, पण मग आता याच्यात एक गंमत, हा जो फंड होता या सर्व फंडला डायव्हर्ट करत कसं करायचं. बेसिकली एक लक्षात घ्या की हा फंड कोणाकडे दिला पाहिजे, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी झाडं तोडताय म्हणजे एवढा एरियात जर डिफॉरेस्टेशन करत आहात तर ह्या एरियात जे डिफॉरेस्टेशन तुम्ही करतायत तर ते डिफॉरेस्टेशन करताना ते कुठे करतायत तुम्ही, त्या त्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये करताय. मग हा जो फंड आहे तो फंड कुठे गेला पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटला गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ओके म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट कसं करायची, बघा पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा व्हायचे इथे कॅम्पा अंडर, बरोबर, कॅम्पा अंडर पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा व्हायचे कंपनीकडनं, पण झाडं लावायला कोणाला सांगितलं जायचं, स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं जायचं. मग स्टेट गव्हर्नमेंट म्हणायचं की आमच्याकडे पैसे नाही, आम्ही कशा प्रकारे झाडं लावू. मग हा जो गोंधळ होता किंवा हा जो डेडलॉक होता एका प्रकारे तो सॉल्व्ह केला गेला 2016 च्या या ऍक्टने. ओके आणि त्याच्यात काय सांगितलं गेलं मग की आता जी काही अमाऊंट जमा होईल किंवा जी काही अमाऊंट आमच्याकडे आहे त्याच्यापैकी 90% ऑफ द CAF मनी विल बी गिव्हन टू द स्टेट्स, येते लक्षात.
90% अमाउंट विल बी गिवन टू द स्टेट्स आणि 10% सेंटरकडे राहील फक्त. येते लक्षात, कारण प्राइम रिस्पॉन्सिबल फॅक्टर कोण आहे तिथे झाडं लावण्यासाठी, तर स्टेट आहे. दॅट पर्टिक्युलर स्टेट विल बी द प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर प्लांटेशन, येते लक्षात, किंवा अफॉरेस्टेशन. म्हणून स्टेटला 90% फंड जाईल आणि 10% फक्त याच्यात कोणाला जाईल, सेंटरला जाईल. येते लक्षात. हा, सो मग तुम्हाला आठवत असेल आता 2016 नंतर मग महाराष्ट्रात पण दिसत असेल तुम्हाला की 1 करोड झाडं लावली किंवा सर्वात जास्त झाडं लावण्याचा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे अशा भरपूर न्यूज आपल्याकडे येत होत्या महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही बघत असाल आता 1 वर्षभरापूर्वी हे कोरोना काळ येण्याच्या अगोदर जर तुम्हाला आठवत असेल तर, ओके, त्याच्यामुळे मग ते हे सगळं त्याच्यामुळे होतं की थोडासा फंड यायला लागला स्टेट गव्हर्नमेंटकडे, आणि तो स्टेट गव्हर्नमेंटकडे जर फंड यायला लागलाय तर अर्थातच त्याच्यावर तुम्ही काय करत आहात हे विचारणारे पण तयार होतात आणि मग आरटीआय वगैरे, आणि मग त्याच्यामुळे ते कामं करावे लागतात. बरोबर, तो फंड तसाच आयडियल जर पडू दिला तुम्ही तर त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतं. म्हणून मग हे 2016 नंतर मग वेगवेगळ्या स्टेट्सने इन्क्लुडिंग महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर अफॉरेस्टेशनचे कामं हातात घेतलेले आहेत. ओके, येते लक्षात. सो आय होप दिस कॅम्पा इज क्लिअर. हा समजलाय तुम्हाला पूर्ण कॅम्पा काय काय आहे, कसा कसा आहे, किंवा काय काय कामं केली गेली आहेत याच्या अंडर. ओके ओके, कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन ही कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ही कन्सेप्ट प्लीज विसरू नका किंवा ही कन्सेप्ट चांगली प्रकारे समजून घ्या. बाकीच्या फॅक्ट्स तर लक्षात राहतीलच, सुप्रीम कोर्टची ऑर्डर वगैरे हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, फक्त हा कायदा किंवा हा ऍक्ट लक्षात ठेवा, कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन ऍक्ट, की जो 2016 पास केला गेला, कारण विचारलं जाऊ शकतं या कायद्याबद्दल. ओके, आय होप दिस इज क्लिअर कॅम्पा. ओके, डन. सो दीज आर द व्हॉट वी कॅन से एफर्ट्स फ्रॉम द, मग आता हे झालं का की कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन करतोय म्हणजे काय करतोय रे, तर म्हणजे अर्थातच आम्ही तिथे बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करतोय, आपल्या पॉइंटच्या बाहेर जायचं नाही. ओके, बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन आम्ही डेफिनेटली तिथे करतोय. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग? ओके, क्लिअर. तर मग हे झाले, इथपर्यंत झाले आपले इंडियाचे एफर्ट्स, इंडियन एफर्ट्स रिलेटेड टू व्हॉट, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. ओके, तर इथे इंडियाचे एफर्ट्स आपले संपतात आणि इथेच कन्झर्वेशन एफर्ट्स पण ओव्हरऑल आपले संपतात आणि इथेच आपला बायोडायव्हर्सिटी हा टॉपिक संपतो. ओके, येते लक्षात. आय होप हा दुसरा टॉपिक पण तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल बायोडायव्हर्सिटीचा. ओके, याच्यावरचे प्रश्न पण सायमल्टेनियसली मी घेतले आहेत, जे काही प्रातिनिधिक स्वरूपाचे काही प्रश्न आहेत ते घेतले आहेत, डिस्कस केले आहेत सगळे. ओके, हा, तर आय होप सगळं क्लिअर आहे तुम्हाला. तर आता आपण सुरू करूयात आपला तिसरा महत्वाचा पॉइंट आपल्या सिलेबस मधला, व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट, अँड दॅट इज एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की जो सतत चर्चेत असतो ईच अँड एव्हरी टाइम. हा शब्द तर तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकत असाल, क्लायमेट चेंज नावाचा शब्द जो आहे तो भरपूर प्रमाणात तुम्ही बऱ्याच वेळ बऱ्याच पुस्तकात बऱ्याच न्यूजमध्ये बऱ्याच न्यूज पेपर्समध्ये ऐकत असाल, वाचत असाल, सतत हा न्यूजमध्ये असतो. आणि म्हणून मी म्हटलं की महत्वाचा किंवा अतिशय महत्वाचा टॉपिक हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा. जर प्रश्न बघितले तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 1, 2, 3 टॉपिक मध्ये जर आपण डिवाइड करतो आणि तिसऱ्यामध्ये अजून थोडस मिसिलिनियस टॉपिक आपण घेतले वेगवेगळे, तर ह्या तिघं टॉपिक्स पैकी कुठला टॉपिक जर महत्वाचा आहे तो थर्ड टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अँड दॅट इज दिस पर्टिक्युलर टॉपिक. ह्या टॉपिक मध्ये भरपूर काही डिस्कस करण्यासारखं आहे, पहिल्या आणि दुसऱ्या टॉपिक पेक्षा जास्त कंटेंट या टॉपिक मध्ये आहे आणि या टॉपिक मध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आहेत, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत, भरपूर काय काय डिस्कस करायचंय आपल्याला. ओके, तर आय होप यू आर रेडी. ओके, चला मग डिस्कशन करूयात आपण एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, बघा, सुरुवात करतो आपण एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन. हे जे तीन आपण असं करतो की हे जे हा पूर्ण जो टॉपिक आहे हा तीन सब टॉपिक मध्ये डिवाइड करतो, एक म्हणजे एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, दुसरा क्लायमेट चेंज आणि तिसरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट कुठेतरी इकॉनॉमिक्स मध्ये पण आपण डिस्कस करत असतो, येते लक्षात. पण इकॉनॉमिक्सचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट मधलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट थोडासा डिफरन्स, कुठेतरी ते पुढे जाऊन एकाच ठिकाणी मिळतात पण सुरुवात कुठेतरी वेगळी होते, त्याच्यामुळे आपण इथे एन्व्हायरमेंटचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण डिस्कस करू आणि मग पुढे गेल्यावर इकॉनॉमिक्सचं पण डिस्कशन करायचं. इकॉनॉमिक्स पण मीच घेणार आहे तुमचं, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचं पण डिस्कशन आपल्याला वेगळं करायचं आहे. बघूया, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन हा पहिले पॉईंट डिस्कस करू, मग त्याच्यात आपल्याला काय काय डिस्कशन करायचं ते बघा. काय एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, तर कशामुळे होत असतं एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन असं जर मी म्हणायचं म्हटलं तर व्हेरी प्राइम फॅक्टर इज व्हॉट, पोल्युशन. बरोबर, पोल्युशनमुळे होत असतं एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन. मग पोल्युशन करणारे
घटक कोणते किंवा पोल्युशन पोल्युशन करणारे इम्पॉर्टंट फॅक्टर्स कोणते, तर अर्थातच पोल्युटंट्स, पोल्युटंट्स डू द पोल्युशन आणि मग त्याच्यामुळे होतं एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन तुमचं. मग आता इथे पोल्युशन कुठल्या प्रकारचं, सगळ्या प्रकारचं पोल्युशन, ते एअर पोल्युशन असू शकतं, ते वॉटर पोल्युशन असू शकतं, ते नॉईज पोल्युशन असू शकतं, ते सॉइल पोल्युशन असू शकतं, सर्व प्रकारच्या पोल्युशनवरची चर्चा आहे, कुठलं पर्टिक्युलर पोल्युशन नाही. पण इथे आपण काही पोल्युटंट डिस्कस करायचे आहेत आपल्याला, महत्वाचे पोल्युटंट की जे परीक्षेत विचारले जातात किंवा विचारले गेले पण आहे किंबहुना. जसं यावर्षी बेंझिनवर प्रश्न आला होता, तर बघू काय प्रश्न होता किंवा ते बेंझिनवर पण आपण डिस्कशन करूच आज आज किंवा उद्याच्या लेक्चरला फार तर फार. ओके, तर असे काही महत्वाचे पोल्युटंट आणि त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके, त्या पोल्युशनचे सोर्सेस, पोल्युटंटचे सोर्सेस आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचे इफेक्ट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके, तर बघूयात मग काय काय आहेत सोर्सेस, कुठले कुठले पोल्युटंट, त्याचे सोर्सेस काय आहेत आणि त्याचे वेगवेगळे इफेक्ट्स. इफेक्ट जेव्हा बघतोय तेव्हा अर्थातच कुठल्या पर्स्पेक्टिव्हने, ह्युमन पर्स्पेक्टिव्हने इफेक्ट बघायचे. ओके, पण त्या अगोदर मग पोल्युटंट्सला आपण काय करतो तर दोन कॅटेगरी डिवाइड करतो, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स आणि नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स. ओके, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स काय असतात तर ज्याचं नावावर नावावरूनच आहे, आपण डिकम्पोजर्स बघितले आठवत असतील तुम्हाला. ओके, की ज्या पोल्युटंट्सला पोल्युटंट्सच डिकम्पोजर्स द्वारे डिकम्पोजिशन होऊ शकतं त्याला आपण म्हणतो बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स. येते लक्षात, ज्या पुन्हा एकदा सांगतो की ज्या पोल्युटंट्सच डिकम्पोजिशन होऊ शकतं डिकम्पोजर्स द्वारे त्याला बायोडिग्रेडेबल पोल्युटंट म्हणतात. आता बऱ्याच मुलांचा मग अशी शंका असते की सर जर एखाद्या पोल्युटंटचं बायोडिग्रेडेशन होऊन गेलेलं असेल तर होऊन जात असेल तर मग त्याला पोल्युटंट का म्हणणार आपण? ओके, वी कॅनॉट कॉल इट अ पोल्युटंट. बरोबर, ज्याचं बायोडिग्रेडेशन होत नाहीये. साधं सिम्पल एक्झाम्पल, समजा दोन एक्झाम्पल घ्यायचे झाले, प्लास्टिक एक एक्झाम्पल आहे अँड दुसरं एक्झाम्पल आहे की जे काही केळं आहे, केळाचं साल. ओके, केळाचं साल, केळ्याचं साल आपल्याला माहिती आहे. ओके, केळी साल, तर हे दोन जे पोल्युटंट, मग याला आता इथे प्लास्टिकला पोल्युटंट म्हणणार का? तर डेफिनेटली प्लास्टिकला पोल्युटंट म्हणतो, त्याच्याबद्दल काही शंका नसतेच आपल्याला. पण इथे आता केळीच्या सालाला पण पोल्युटंट म्हणायचं का असा प्रश्न निर्माण होतो. तर येस, आणि ते काय होईल, थोडक्यात ते काय वेगवेगळ्या डिसीजेस स्प्रेड करू शकतील, हे ते लक्षात, किंवा वेगवेगळ्या डिसीजेस स्प्रेड करण्यासाठी काम करतील. पण मग आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला ते पोल्युटंट जे आहेत, ओके, हा, तर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आता ते पोल्युटंट, सॉरी, हा ओके, हा नेटचा काही इश्यू आहे का बघत होतो, ठीक आहे, ओके, क्लिअर. हा तर ही केळी, पण जर हेच केळीचं साल मी तुम्हाला सांगत होतो, केळीचं उदाहरण देत होतो, हेच केळीचं साल जर जमिनीवर मी टाकलं तर जमिनीवरचे जे डिकम्पोजर्स आहेत सॉइल मधले बॅक्टेरियाज वगैरे, ते काय करतील, त्या केळीच्या सालाचं डिकम्पोजिशन करून टाकतील, म्हणून ते पोल्युटंट म्हणून काम करणार नाही. पण इथे गॅस ओट्यावर जर ते केळीचं साल मी टाकलं तर अर्थात डेफिनेटली इट विल ऍक्ट ऍज अ पोल्युटंट. येते लक्षात, मग ते छोटे छोटे कीटक असतील किंवा हे काय जे सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे ते पोल्युटंट म्हणून काम करेल. आर यू गेटिंग दिस थिंग? हे समजतंय का? येस ऑर नो? हा, म्हणून मग केळीचं साल हे सुद्धा एक पोल्युटंट आहे, इवन दो इट इज अ डिग्रेडेबल. ओके, बायोडिग्रेडेबल असलं तरी तो जितका वेळ तिथे त्या इकोसिस्टीम मध्ये किंवा त्या एरियात राहतंय तितका वेळ तो पोल्युशन करणार. ओके, देअरफोर इट इज अ पोल्युटंट दो इट इज अ बायोडिग्रेडेबल. समजलंय का? म्हणून मग कन्फ्युजन करायचं नाही की सर बायोडिग्रेडेबल आहे तरी त्याला पोल्युटंट का म्हणताय तुम्ही, तर असं आता जे कारण सांगितलं त्याच्यामुळे त्याला पोल्युटंट म्हणतोय. ओके, हा, पण मग समहाव कधी ना कधी त्याचं बायोडिग्रेडेशन होऊन जाणार आहे किंवा त्याचं डिकम्पोजिशन होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला ते खूप कॉज ऑफ कन्सर्न नाही आपल्यासाठी. ओके, किंवा ते खूप चर्चेचा मुद्दा नाही आपल्यासाठी की जर त्याचं डिग्रेडेशन होऊन जाणार आहे तर अर्थातच मग आपण त्याच्याशी बद्दल खूप चर्चा करत नाही. महत्वाची चर्चा असते नॉन बायोडिग्रेडेबल्सची. ओके, की ज्या पोल्युटंट्सचं डिग्रेडेशनच होत नाही अशा पोल्युटंट्सचं, फॉर एक्झाम्पल हे प्लास्टिक, याचं डिग्रेडेशनच होत नाही किंवा डिग्रेडेशन होण्यासाठी 100+ इयर्स लागतात,
तर अशा पोल्युटंट्सची आपल्याला जास्त काळजी किंवा जास्त चर्चा करणं अपेक्षित आहे, कारण हे पोल्युटंट्स मोठ्या प्रमाणावर काय करणार तर दुष्परिणाम करणार किंवा वेगवेगळे इफेक्ट्स करणार, मग ते ह्युमन स्पेसिसवर असतील किंवा इकोसिस्टम मधल्या दुसऱ्या कुठल्या स्पेसिसवर असतील. आर यू गेटिंग दिस थिंग? हे समजतंय सर्वांना? ओके हा. मग जेव्हा एखादं पोल्युटंट नॉन बायोडिग्रेडेबल असेल आणि जर ते पोल्युटंट फूड चेन मध्ये जात असेल, ओके नॉन बायोडिग्रेडेबल आहे आणि जर ते फूड चेन मध्ये जात आहे, जात का तर डेफिनेटली जाणार ना. एखादा पोल्युटंट जो नॉन बायोडिग्रेडेबल आहे तो केव्हा ना केव्हा फूड चेन मध्ये जाईलच की, आणि तो फूड चेन मध्ये एकदा गेला की त्याचं दोन प्रकार होत असतात, त्याचं बायो अक्युम्युलेशन होत असतं आणि त्याचं बायो मॅग्निफिकेशन होत असतं. अक्युम्युलेशनचं सिम्पल मी तुम्हाला उदाहरण सांगतो, नावावरच आहे हे, अक्युम्युलेट होणे म्हणजे काय? साचत जाणे. बरोबर आहे का? साचत जाणे म्हणजे हे साचत जाईल पोल्युटंट, येस ऑर नो? म्हणजे बघा, थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला सांगतो, हे प्लास्टिकचं उदाहरण घेऊ. ही एक जागा आहे, इथे एक प्लास्टिकचं कचरा टाकला आज, ओके तर तो काय होईल? त्याचं डिग्रेडेशन होत नाहीये, मग तो तसाच पडून राहील. परत उद्या एक टाकला, असं रोज टाकत गेलो तर काय होणार आहे? अक्युम्युलेट होत जाणार आहे ना ते, दिस विल अक्युम्युलेट. हे अक्युम्युलेट होत गेल्यामुळे मग चर्चा काय होते? अक्युम्युलेशन होत जाते, त्यालाच सिम्पल म्हणतात. हे अशा प्रकारचं जर अक्युम्युलेशन फूड चेन मध्ये होत गेलं तर त्याला मग बायो शब्द जोडला जातो पुढे आणि त्याला म्हटलं जातं बायो अक्युम्युलेशन. आर यू गेटिंग दिस थिंग? हे समजतंय का? साचत जाणे, एखादा नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट जर फूड चेन मध्ये गेला आणि तो जर साचत राहिला, म्हणजे आता ते आता हे प्लास्टिकच्या उदाहरणावरून अक्युम्युलेशनचं उदाहरण अजून आपण जास्त स्ट्रॉंगली घेऊ शकतो, हे आता आपण बघितलेलं असतं बऱ्याच वेळा, अनफॉर्च्युनेट केस आहे, पण हे उदाहरण आपल्याला घेता येईल. काय की गाय किंवा म्हैस किंवा तत्सम प्राण्यांच्या पोटात आपल्याला जेव्हा ते मरतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसतं, ओके असे फोटोज वगैरे आपण बघितलेले असतात आजकाल. तर हे जे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या याच्यात पोटात प्लास्टिक साचलेलं असतं, तर दॅट इज व्हॉट? बायो अक्युम्युलेशन. डेफिनेटली बायो अक्युम्युलेशन, कारण त्याचं काय होतंय? डिग्रेडेशन होत नाहीये, देअरफोर ते अक्युम्युलेट होत जातंय, म्हणून बायो अक्युम्युलेशन. ओके क्लिअर आहे का? बायो अक्युम्युलेशन, येस. हा, पण मग त्याच्यासोबतच एखाद्या पोल्युटंटचं की जो नॉन बायोडिग्रेडेबल आहे त्याचं बायो अक्युम्युलेशन होत असेल तर पॅरलली त्याचं बायो मॅग्निफिकेशन होत जातं फूड चेन मध्ये. कसं बायो मॅग्निफिकेशन? इथे चित्र दिलंय बघा. बायो मॅग्निफिकेशनचं सिम्पल उदाहरण समजा, एखादा पोल्युटंट ह्या पाण्यात गेला, वॉटरमध्ये एखादा पोल्युटंट गेला, ओके इथे तुम्हाला दिलेला आहे डीडीटी, हा एक पोल्युटंट दिलेला आहे. ओके डीडीटी काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, वेदर इट इज अ पेस्टिसाइड, फर्टिलायझर, पेन किलर, काय आहे डीडीटी मला सांगायचं. ओके तर हे सध्या पुरतं डीडीटी एक पोल्युटंट आहे. ओके तर तो पोल्युटंट त्या पाण्यात गेला, तर ह्या पाण्यात तो पोल्युटंट गेला तो काय आहे, कुठल्या प्रकारचा आहे? नॉन बायोडिग्रेडेबल टाईपचा पोल्युटंट आहे. ओके पाण्यात गेला, पाण्यात नंतर ह्या पाण्यामध्ये जे काही प्रोड्युसर्स आहेत तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. बरोबर, मी तुम्हाला पिरॅमिड ऑफ एनर्जी सांगितला होता, आठवतोय का? फंक्शन्स ऑफ इकोसिस्टमच्या वेळेस पिरॅमिड ऑफ एनर्जी सांगितला होता किंवा एनर्जी पिरॅमिड सांगितला होता. जसं जसं आपण फूड चेन मध्ये वरच्या ट्रॉपिकल लेवलला जातो, व्यवस्थित ऐकायचं, जसं जसं आपण फूड चेन मध्ये वरच्या ट्रॉपिकल लेवलला जातो तसं काय होतंय? एनर्जी कमी होत जाते, हे मी सांगितलं होतं. बरोबर, तशी एनर्जी कमी होत जाते. एनर्जी कमी होत जाते का? कमी होते आणि किंवा तो पिरॅमिड का आहे? कारण तसं स्पेसिसची संख्या पण कमी होत जाते. बरोबर आहे, बायोमास कमी होत जातं, हे आपण बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तर बायोमास काय होत जातंय? जसं वर जातो तसं कमी होत जातंय, म्हणजे प्रोड्युसर जेवढे आहेत तेवढे प्रायमरी कंझ्युमर त्याच्यापेक्षा कमी, सेकंडरी कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमर पेक्षा कमी, आणि टर्शरी कंझ्युमर हे सेकंडरी कंझ्युमर पेक्षा कमी. आठवतंय का हे आपण डिस्कस केलं होतं? आय होप तुम्हाला क्लिअर आहे किंवा आठवत आहे. ठीक आहे, मग जर बायोमास कमी होत जाते जसं आपण फूड चेन मध्ये वरच्या ट्रॉपिकल लेवलला जातो, तसं जर बायोमास कमी होत जाते, मग बघा समजा इथे हे जे दिले ना युनिट्स, हे जे दिले, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, हे समजत नसेल तुम्हाला किंवा हे नंतर समजून सांगतो, पहिले आपलं रेग्युलर एक उदाहरण सांगतो. हे डीडीटी ह्या वॉटरमध्ये पडलेलं आहे की जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. समजा 100 युनिट हे डीडीटी पडलेलं आहे, ओके या पाण्यात 100 युनिट. त्याच्यानंतर प्रोड्युसर जे आहेत, ओके तर इथे समजा 5 प्रोड्युसर आहेत. या 5 प्रोड्युसर्सला किती मिळालं प्रत्येकाला? रे प्रत्येकाला किती मिळालं? समजा ही दुसरी फूड चेन घेऊ आपण, ओके प्रायमरी कंझ्युमर वाली फूड चेन, सेकंडरी टर्शरी, हा ही घेऊ, की प्रोड्युसरला
प्रोड्युसरला याच्या समजा प्रोड्युसरला मिळाले 100 युनिट. ओके, प्रोड्युसर्स किती आहेत? समजा 5 प्रोड्युसर्स आहेत. प्रत्येकाला किती मिळालंय? 20 मिळालंय. येते लक्षात? मग आता प्रत्येकाला 20 मिळालं, इथे वर गेलो आपण, काय होते संख्या? कमी होते. इथे 5 होते प्रोड्युसर्स, इथे झाले समजा 3 झाले. बरोबर, 3 झाले. तर मग आता 5 प्रत्येकाला 20-20 जे मिळालंय, थोडक्यात 1, 2, 3, 4, 5 बरोबर. हे 5 जे आहेत ते 3 मध्ये वाटले जाणार आहेत. बरोबर आहे का? 5 जे आहेत हे 3 मध्ये वाटले जाणार आहेत. मग जर 5 3 मध्ये वाटले जात आहेत तर प्रत्येकाला काय मिळतंय? 1 पॉइंट समथिंग मिळतंय. म्हणजे एकापेक्षा जास्त मिळतंय. हे कळतंय का तुम्हाला? येस ऑर नो? एकापेक्षा जास्त मिळतंय ना. हा, तर मग एकापेक्षा जास्त मिळतंय. सेकंडरी कन्झ्युमर तसे 2 आहेत, हे 3 2 मध्ये डिवाइड होणार, म्हणजे परत इथे एक जास्त मिळेल. हे इथे एकच आहे, म्हणजे याला पूर्ण 2 च्या 2 मिळतंय. येते का लक्षात तुमच्या? येस ऑर नो? तर मग हे थोडक्यात प्रत्येकाचं जे काही अक्युम्युलेट झालेलं आहे, ओके, प्रत्येकाकडे जे काही पोल्युशन पोल्युटंट अक्युम्युलेट झालाय तो त्याला तर मिळतोय, पण त्याच्यावर जो प्रायमरी कन्झ्युमर आहे त्याला तो मिळतोय. प्रायमरी कन्झ्युमर कमी असल्यामुळे सेकंडरी कन्झ्युमर मध्ये पण तो जातोय, टर्शरी कन्झ्युमर मध्ये पण जातोय. थोडक्यात काय होतंय? हे जसं जसं वर जातो आपण फूड चेन मध्ये, तसं त्याचं काय होत जातं? मॅग्निफाय होत जातं त्या पोल्युटंटची संख्या किंवा त्या पोल्युटंटचं प्रमाण. क्वांटिटी ऑफ दॅट पोल्युटंट इज इन्क्रीजिंग ऍज वी गो अपवर्ड इन द फूड चेन. येते लक्षात? मग हे 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड येते दिलेलं आहे की त्याची हे जे वॉटर आहे तर ते 1 वरून काय होतं? DDT जे आहे पोल्युटंट, तर ते त्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. बघा, DDT कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे इथे. ओके, जसं जसं आपण वरती जाऊ, ही अक्वॅटिक इकोसिस्टीम दिली आहे किंवा अक्वॅटिक फूड चेन तुम्हाला दिलेली आहे इथे. तर जसं जसं आपण फूड चेन मध्ये वर जाणार तर डेफिनेटली अक्युम्युलेशन हे काय होणार आहे? तर हे ते प्रमाण, सॉरी अक्युम्युलेशन नाही, तर ते प्रमाण काय होणार आहे? वाढत जाणार आहे. आणि म्हणून मग त्याला म्हणतो आपण मॅग्निफिकेशन. हे कुठल्या पोल्युटंट बद्दल होईल? तर हे फक्त आणि फक्त नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट बद्दल होणार आहे. ओके, सो प्लीज रिमेंबर, ह्या 2 कन्सेप्ट महत्वाच्या आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आय होप दिस इज क्लिअर. क्लिअर आहे का सर्वांना? बायो मॅग्निफिकेशन आणि बायो अक्युम्युलेशन. ओके, जसं वर जाणार तसं वाढत जाणार त्या पोल्युटंटचं प्रमाण. वर कुठे? फूड चेन मध्ये जसं वर जाणार तसं. ओके, क्लिअर. हा, मग आता हे झाले पोल्युटंट किंवा पोल्युटंटचं डिस्ट्रीब्युशन. आता आपल्याला जी चर्चा करायची आहे, काही स्पेसिफिक पोल्युटंट्सची चर्चा करायची आहे. ओके, स्पेसिफिक पोल्युटंट्स. पण हे स्पेसिफिक पोल्युटंट्स कोणते किंवा मी असे कोणते पोल्युटंट शोधून आणले आहेत? तर जे पोल्युटंट्स पॉप्युलर आहेत, जे पोल्युटंट सध्या सतत न्यूज मध्ये असतात, ते पोल्युटंट्स ज्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत असे पोल्युटंट्स, आणि ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात असे पोल्युटंट्स आपल्याला डिस्कस करायचे. पण मोस्टली जे आपले पोल्युटंट्स आहेत ते पोल्युटंट कोणते आहेत आपले? ओके, मोस्टली जे पोल्युटंट आहेत सगळे ते कोणते आहेत? तर ते नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स आहेत. येते लक्षात? नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स आहेत. आणि जे दुसरी क्रायटेरिया किंवा दुसरी कॅटेगरी सांगायची झाली तर मॅन मेड, बरोबर, किंवा ह्युमन इंड्यूस्ड म्हणू शकतो आपण. नॉन ह्युमन इंड्यूस्ड नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्सची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. ह्युमन इंड्यूस्ड किंवा मॅन मेड बायोडिग्रेडेबल पोल्युटंटची आपल्याला इथे चर्चा करायची आहे मेनली. ओके, आर यू गेटिंग दिस थिंग? हे समजतंय तुम्हाला? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. मग आता बघूयात एक एक पोल्युटंट जो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्या पोल्युटंटशी चर्चा करू आणि त्याच्याबद्दल काहीतरी डिस्कशन करूयात. बघा, पहिला पोल्युटंट कोणता आहे? तर व्हेरी व्हेरी पॉप्युलर पोल्युटंट फ्रॉम द एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, अँड दॅट इज युअर कार्बन मोनॉक्साईड. ओके, कार्बन मोनॉक्साईड हा एक पोल्युटंट आहे. कार्बन मोनॉक्साईड मध्ये काय म्हटलं जात आहे किंवा काय सांगितलं जात आहे? काही पहिले आपण काय काय बघायचे? त्या पोल्युटंटचे सोर्सेस बघायचे, त्या पोल्युटंटचे, त्या पोल्युटंटचे काही कॅरेक्टरिस्टिक असतील तर ते कॅरेक्टरिस्टिक बघायचे आणि त्या पोल्युटंटचे आपल्याला इफेक्ट बघायचे आहेत. ओके, ह्या 3 गोष्टी प्रत्येक पोल्युटंट बद्दल आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. बघा काय काय आहे. तर पहिले कॅरेक्टरिस्टिक बघू. कार्बन मोनॉक्साईड इज हायली टॉक्सिक. हायली टॉक्सिक आहे. प्रोड्यूस फ्रॉम द सोर्स. बघा, सोर्स काय सांगतो? प्रोड्यूस फ्रॉम द इंटरनल कंबशन इंजिन ड्यू टू इनकम्प्लीट कंबशन. इंटरनल कंबशन इंजिन ड्यू टू इनकम्प्लीट कंबशन. ओके, हे एक आहे. त्याच्यानंतर दुसरा सोर्स काय आहे? व्हॉल्कॅनो. म्हणजे हा काय?
वोल्केनो फॉरेस्ट फायर हा एका प्रकारे नॅचरल सोर्स आहे. ओके, येते लक्षात. मी तुम्हाला सांगितलं की मॅनमेड पोल्युटंट आपण मेनली इथे डिस्कस करतोय, पण नॅचरल सोर्सेस पण असू शकतात ना ह्या पोल्युटंट्सचे. म्हणजे नॅचरल सोर्सेस म्हणजे काय की आता कार्बन डायऑक्साइडला आज समजा कार्बन डायऑक्साइडचा विचार केला, कार्बन डायऑक्साइडला आज आपण पोल्युटंट म्हणतो, पण कार्बन डायऑक्साइड नेचरमध्ये गरजेचा आहे का? तर डेफिनेटली इट इज नेसेसरी. कशासाठी? तर फोटोसिंथेसिस साठी गरजेचा आहे ना. मग फोटोसिंथेसिस काय आज सुरू झालंय का? नाही. पण कार्बन डायऑक्साइड पोल्युटंट म्हणून आम्ही आज चर्चा करतो का? कारण त्याची क्वांटिटी वाढली आहे. ओके, त्याच्यामुळे दीज आर द व्हॉट क्वांटिटेटिव्ह पोल्युटंट्स आहेत. हे त्यांची क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला ते डिस्कशन करणं गरजेचं भासतं. ओके, आय होप दिस इज क्लिअर. हे क्लिअर आहे सर्वांना? येस ऑर नो? ओके, म्हणून मग नॅचरल सोर्सेस आहे. मग असं नाही म्हणायचं की सर नॅचरल सोर्सेस आहेत तर हे कुठे मॅनमेड आहे. तर अरे मॅनमेड आहेत, पण मॅनमेड असताना आपल्याला काय बघायचंय तर मॅनमेड असल्यामुळे त्यांची संख्या जास्त वाढलेली आहे. येते लक्षात? मॅनमेड कारणांमुळे किंवा मॅनमेड कॉजेसमुळे त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि अशा प्रकारचे पोल्युटंट्स आपल्याला मग डिस्कशन करायचे आहेत. ओके, बघू मग. कार्बन मोनॉक्साईड हायली टॉक्सिक सांगितलं मी तुम्हाला, पण सोर्सेस दोन्ही माहिती असले पाहिजे बरं का आपल्याला, म्हणजे मॅनमेड सोर्सेस आणि नॅचरल सोर्सेस. तर दीज आर द मॅनमेड. डेफिनेटली आयसी इंजिन्स थोडक्यात जे काही आपल्या गाड्या आहेत त्यांच्यातून जो धूर निघतो त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड पण बाहेर पडतो. ओके, दुसरा एक जर मॅनमेड सोर्स सांगायचा झाला कार्बन मोनॉक्साईडचा, तर सिगारेट स्मोकिंग मधून पण कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडत असतो. ओके, सिगारेट स्मोकिंग. आता हे का सांगतोय पर्टिक्युलर हा सोर्स, जर तुम्ही एमपीएससी सारख्या परीक्षा देत असाल तर तिथे हे विचारलं गेलंय ह्या वर्षी मेन्सला, एमपीएससी मेन्सला, की कार्बन मोनॉक्साईडचा सोर्स कोणता. हे या वर्षी एमपीएससी मेन्सला विचारलं गेलंय म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. ओके, त्याच्यानंतर इफेक्ट जर बघितले तर एक महत्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे हा कार्बन मोनॉक्साईड. आता नाव व्हॉट इज ग्रीन हाऊस गॅस हे आपल्याला पुढच्या काही लेक्चर्स मध्ये बघायचंय. सध्या पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा की कार्बन मोनॉक्साईड एक ग्रीन हाऊस गॅस आहे. एवढं तुम्हाला माहिती असलं तरी पुरेसं आहे. ओके, पुढे आपल्याला ही सगळी कन्सेप्ट बघायची आहे. ग्रीन हाऊस गॅस बघायचंय, त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट बघायचंय, त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्टमुळे होणारं क्लायमेट ग्लोबल वॉर्मिंग बघायचंय आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारं क्लायमेट चेंज बघायचंय. ओके, तर ते आपण नंतर डिटेल पुढे कधीतरी, म्हणजे पुढच्या काही लेक्चरमध्ये अर्थातच कधीतरी नाही, चर्चा करायची आपल्याला. ठीक आहे. हा, कार्बन मोनॉक्साईडमुळे पॉयझनिंग होत असते. जर अर्थातच हायली टॉक्सिक गॅस आहे तर पॉयझनिंग नक्कीच होणार. हे सिंपल आहे समजण्यासाठी, पण बघा हा महत्वाचा पॉइंट आहे. प्रोड्युसेस कार्बोक्सी हिमोग्लोबिन अँड रिड्यूस द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड. बघा, आता हा सगळ्यात महत्वाचा इफेक्ट आहे किंवा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत कार्बन मोनॉक्साईडचा. काय इफेक्ट आहे हा? तर बघा, मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. जर तुमचं सायन्समध्ये झालं नसेल तर हिमोग्लोबिन असतो आपल्या ब्लडमध्ये. ओके, व्हॉट इज द जॉब ऑफ हिमोग्लोबिन इन अवर ब्लड? टू कॅरी द ऑक्सिजन. वेगवेगळ्या शरीरातल्या ऑर्गन्सला ऑक्सिजन कॅरी करणे, दिस इज द जॉब ऑफ हिमोग्लोबिन. मग आता जर, पण गंमत अशी होते की जर हिमोग्लोबिन समोर दोन ऑप्शन जर मी ठेवले, कोणते कोणते दोन ऑप्शन? कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन. ओके, तो ऑक्सिजन कॅरी करून नेतो हे आपल्याला माहितीये. नॉर्मली तो ऑक्सिजन कॅरी करून नेत असतो, म्हणजे नाकावाटे जो तुम्ही ऑक्सिजन घेतात तो हिमोग्लोबिन रक्तात जातो आणि हिमोग्लोबिन मग तो ऑक्सिजन कॅरी करतो कुठपर्यंत? शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला तो ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो. ओके, डन. पण इफ हिमोग्लोबिन इज हॅव्हिंग टू ऑप्शन्स, सो कुठला? कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन. तो हिमोग्लोबिन हॅव ग्रेटर अफिनिटी टुवर्ड्स कार्बन मोनॉक्साईड दॅन ऑक्सिजन. येते लक्षात? अट्रॅक्शन किंवा अफिनिटी काही म्हणू शकता तुम्ही. हिमोग्लोबिनला जास्त अफिनिटी आहे कार्बन मोनॉक्साईडशी आणि म्हणून मग तो काय करतो, तर तो एका प्रकारे कार्बोक्सी हिमोग्लोबिन तयार करतो. हिमोग्लोबिन क्रिएट हे झालं मग कार्बोक्सी हिमोग्लोबिन. येते लक्षात? आणि मग तो कार्बोक्सी हिमोग्लोबिन थ्रू कार्बन मोनॉक्साईड कॅरी केला जातो शरीरात आणि ऑर्गन्सला, जे काही शरीरातले वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्याला कार्बन मोनॉक्साईड पुरवला जातो. आणि जर कार्बन मोनॉक्साईड पुरवलं जात असेल तर डेफिनेटली मग काय होतंय, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते कशाची, ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. आणि ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जर कमी झाली तर डेफिनेटली मग आपण असं म्हणू शकतो की मग ते ऑर्गन्स हळूहळू काय होतील, फेल व्हायला लागतील आणि मग पुढे गेल्यावर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर वगैरे ते हे तर येतच. मग मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ह्या गोष्टी सगळ्या येतात आपल्या डिस्कशनमध्ये. सो दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट साइड इफेक्ट ऑफ कार्बन मोनॉक्साईड. हा तुम्हाला डेफिनेटली माहिती असला पाहिजे. ओके, क्लिअर आहे?
चलो नेक्स्ट पोल्युटंट इज कार्बन डायऑक्साइड, व्हेरी व्हेरी पॉप्युलर. पुन्हा सांगतो मी तुम्हाला इथे काय कशामुळे या पोल्युटंट म्हणतोय आपण, जरी हा इसेन्शियल कंपोनंट, दिस इज द वर्ड वी कॅन से, दिस इज इसेन्शियल कंपोनंट ऑफ लाईफ, फॉर लाईफ टू एक्झिस्ट ऑन अर्थ. बरोबर, हा इसेन्शियल कंपोनंट आहे. मग जर इसेन्शियल कंपोनंट आहे तर त्याला पोल्युटंट का म्हणतोय, बिकॉज ऑफ इट्स क्वांटिटी. क्वांटिटी सध्या खूप जास्त झाली, याची वाढलेली आहे. अर्थातच मॅनमेड किंवा ह्युमन रिझन्समुळे क्वांटिटी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, आणि जर क्वांटिटी वाढली आहे तर तो मग आता पोल्युटंट म्हणून काम करत असतो. ओके, इट इज हेवियर दॅन एअर, बाय द वे हे एक कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं आहे याचं. इट इज हेवियर दॅन एअर. सोर्सेस काय काय आहेत, तर व्हॉल्कॅनोज आहे, फायर आहे, आणि तिकडे जे सोर्सेस घेतले ना आपण, काय आयसी इंजिन्स हा सोर्स तर आहेच याचा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही थर्मल पॉवर प्लांट घेऊ शकता, तिथे थर्मल पॉवर प्लांट हा एक महत्वाचा सोर्स आहे, आणि व्हॉल्कॅनो आणि फायर हे तर नॅचरल सोर्सेस आहे, आणि अर्थातच बायोमास, बायोमास जे जाळलं जातं क्रूड ऑइल वगैरे, बरोबर, तर ते बायोमास अर्थातच याचं एक महत्वाचा सोर्स आहे. ओके, आणि व्हॉल्कॅनो आणि फायर हे नॅचरल सोर्सेस आहे. ग्रीन हाऊस गॅस हे हा पण एक महत्वाचा, दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ग्रीन हाऊस गॅस. आता क्योटोने सांगितलंय आम्हाला ग्रीन हाऊस गॅस, पुढे बघायचं आहे आपल्याला क्योटो बिटो काय ते सगळं पुढे बघू आपण. ओके, हा कार्बन डायऑक्साइड इज अ ऍस्फिजियंट गॅस. ओके, म्हणजे काय, अ कंडिशन अराइजिंग व्हेन द ब्लड इज डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. ओके, बरोबर, पुन्हा हे तेच आहे, ब्लड इज डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन, कुठेतरी तिकडेच जातोय आपण चर्चा करताना कार्बन डायऑक्साइडमुळे, आणि कॉजिंग मग अनकॉन्शियसनेस किंवा डेथ वगैरे हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा गॅस आहे. आणि अदर हार्मफुल काय काय इफेक्ट आहेत याचे, तर हाय कॉन्सन्ट्रेशन जर असेल सीओ टू चं तुम्ही जर इनहेल करत असाल तर डिझीनेस, हेडेक, हे तर सोपे आहेत समजण्यासाठी. डिझीनेस असतो किंवा थोडस चक्कर आल्यासारखं होतं, हेडेक, डोकदुखी आहे. ओके, त्याच्यानंतर कार्बोनिक रेन इन हाय पॉल्युटेड एरियाज, कार्बन डायऑक्साइड ऑल्सो क्रिएट ऍसिड रेन. कार्बोनिक रेन म्हणजे इथे ऍसिड रेन म्हणायचं, यांना एच टू ओ प्लस सीओ टू इज एच टू सीओ थ्री कार्बोनिक ऍसिड तयार झालं, आणि हे कार्बोनिक ऍसिड मग काय होतं, तर हे पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं, डायल्युटेड ऍसिड असतं, पण तरी सुद्धा काय म्हणू शकतो आपण की ते कार्बोनिक रेन, मग त्याला शब्द वापरलाय, येतं लक्षात, कार्बोनिक ऍसिड. आय होप दिस इज क्लिअर, कार्बोनिक ऍसिड. ओके, तर त्याच्यामुळे ऍसिड रेन, त्याच्यानंतर ह्युमन वर होणारा परिणाम हा एक महत्वाचा परिणाम, ग्रीन हाऊस गॅस आहे तो एक महत्वाचा परिणाम घेऊ शकतो कार्बन डायऑक्साइडचा. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, दिस कन्सेप्ट वी हॅव टू डिस्कस, ओशन ऍसिडिफिकेशन ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. बघा, ओशन ऍसिडिफिकेशन, कार्बन डायऑक्साइडमुळे ओशन ऍसिडिफिकेशन होत असतं. कशा प्रकारे होतं ओशन ऍसिडिफिकेशन बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, खाली तेच लिहिलेलं आहे पण इथे आपण डायग्राम वरून समजून घेऊ. समजा हा ओशन आहे. ओके, आता एवढा छोटा नसतो मला माहिती आहे, पण तरी समजण्यासाठी घेतोय आपण. आणि ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साइड जर डिझॉल्व होत असेल, आपण मागे बघितलं आठवत असेल तुम्हाला, बायोलॉजिकल ऑक्सिजन ऑफ फॉर डिमांड हा शब्द जेव्हा आपण समजून घेतला, ओके, आठवत आहे का तुम्हाला, बायोलॉजिकल ऑक्सिजन फॉर डिमांड हा शब्द जेव्हा आपण समजून घेतला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं काय, नॅचरल ऑक्सिजन किंवा नेचर मधला ऑक्सिजन पण काय होतोय, इथे ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन पण इथे डायल्यूट होतोय किंवा इथे डिझॉल्व्ह होतोय, तसंच कार्बन डायऑक्साइड पण इथे डिझॉल्व्ह होईल. पण कार्बन डायऑक्साइड इथे डिझॉल्व्ह होण्याचा परिणाम जोपर्यंत याचं परत जोपर्यंत क्वांटिटी कंट्रोल्ड मध्ये आहे तोपर्यंत काही अडचण नाही, पण याची क्वांटिटी जर वाढायला लागली, कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ह होण्याची क्वांटिटी जर मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली, का वाढेल क्वांटिटी, कारण ऍटमॉस्फिअर मध्ये जर जास्त झाला तर तो जास्त डिझॉल्व्ह होईल. व्हेरी सिम्पल, जितका जास्त डिझॉल्व्ह होईल, हे काय आहे, एच टू ओ पाणी आहे, परत तो सीओ टू, जितका जास्त डिझॉल्व्ह होईल तो काय तयार होईल, परत एच टू सीओ थ्री कार्बोनिक ऍसिड तयार होईल. आर यू गेटिंग दिस थिंग? आणि हा कार्बोनिक ऍसिड तयार झाल्यामुळे मग ऍसिड आहे ना हे, मग ऍसिड तयार झाल्यामुळे काय होतंय, हे जे पाणी आहे, समुद्राचं पाणी किंवा ओशनचं, ओशनिक वॉटर, त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढायला लागणार आहे. आणि टेम्परेचर जर वाढायला लागलं समुद्राच्या पाण्याचं, तर मी तुम्हाला मागच्या पहिल्या एक किंवा दोन लेक्चर मध्ये सांगितलं होतं काय, ओशन किंवा अक्वॅटिक इकोसिस्टीम मधल्या ज्या स्पेसीज असतात, ओके, ओशन इज व्हॉट, अक्वॅटिक इकोसिस्टीम, तर त्याच्यातल्या ज्या स्पेसीज असतात, दो स्पेसीज आर मोर व्हल्नरेबल टू टेम्परेचर चेंज दॅन द स्पेसीज ऑन द टेरिटरी. येतंय का लक्षात, अक्वॅटिक इकोसिस्टीम मधल्या ज्या स्पेसीज आहेत त्या टेम्परेचर चेंजला जास्त व्हल्नरेबल असतात दॅन टेरिस्ट्रीयल इकोसिस्टीम. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत आहे का?
ओके जर हे आठवत असेल तर मग इथे समजतं आपल्याला की ओके मग जर टेम्परेचर चेंज होत आहे ओशनचं तर डेफिनेटली देर विल बी अ लॉट ऑफ लॉस ऑफ स्पेसिस येते लक्षात स्पेसिसला परिणाम होईल आणि त्या स्पेसिसची संख्या कमी होईल तर असंही ही सगळी प्रोसेस याला म्हणतात ओशन ऍसिडिफिकेशन इथे लक्षात आय होप दिस इज क्लिअर व बघा इथे आता काय शब्द वापरलेत ओशन ऍसिडिफिकेशनलाच एव्हिल ट्विन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात आता एव्हिल ट्विन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग असं का म्हटलं जातं कारण ग्लोबल वॉर्मिंग कुठे होतंय तर ते टेरिस्ट्रीवर होतोय किंवा ऍटमॉस्फिअर वॉर्म होतोय त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात पण इथे ऍटमॉस्फिअर बरोबर इथे काय होतंय हायड्रोस्फिअर पण वॉर्म होतोय बरोबर आहे का यस ऑर नो इथे काय वॉर्म होत आहे हायड्रोस्फिअर वॉर्म होत आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ऍटमॉस्फिअर वॉर्म होत आहे इथे हायड्रोस्फिअर वॉर्म होत आहे आणि म्हणून मग याला एव्हिल ट्विन म्हटलं जातं एव्हिल ट्विन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ओके आणि दुसरं नाव द अदर सीओ टू प्रॉब्लेम अदर सीओ टू प्रॉब्लेम हे तर सोपं आहे समजायला पण आय होप दिस इज क्लिअर एव्हिल ट्विन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग हे समजलंय तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढचं बघा ओशन ऍसिडिफिकेशन इज गोइंग टू डिक्रीज द इन द पीएच ऑफ अर्थ ओशन बरोबर आहे मग आता जर ऍसिड तयार होत आहे तर आपल्याला माहिती आहे सायन्समध्ये आपण शिकतो ऍसिडचं पीएच काय असतं 7 पेक्षा कमी होतं म्हणजे 7 पेक्षा कमी असतं बरोबर मग जसं जसं पीएच कमी होत जाईल 0 to 7 स्केल मध्ये जसं 7 खाली जात जाईल पीएच तसं काय होईल डेफिनेटली ऍसिड लेवल जास्त होत जाते असं आपण म्हणतो तर पीएच त्याच्यामुळे कमी होत जाते डिक्रीजिंग पीएच कॉज बाय द अपटेक ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द ऍटमॉस्फिअर सांगितलं मी तुम्हाला इथे की कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मधला जसा खाली घेतला जाईल तसा तो जास्तीत जास्त ऍसिड तयार करेल आणि तसा त्याचा पीएच कमी होत जाईल त्या पाण्याचा अँड एस्टिमेटेड 30 to 40% ऑफ द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम ह्युमन ऍक्टिव्हिटी रिलीज इन टू द ऍटमॉस्फिअर डिझॉल्व्ह इन टू द ओशन रिव्हर ऑर लेक येते लक्षात 30 to 40% कार्बन डायऑक्साइड ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे जो रिलीज झालेला आहे बघा म्हणजे किती मोठी अमाऊंट आहे 30 to 40% रिलीज ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड इन टू द ओशन ऑर रिव्हर इन टू ऑर लेक्स किती मोठी अमाऊंट आहे हे लक्षात येते का तुमच्या व्हेरी व्हेरी लार्ज अमाऊंट त्याच्यामुळे हे ओशन ऍसिडिफिकेशन खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं मग टू अचीव केमिकल इक्विलिब्रियम सम ऑफ इट रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड ओके हे सांगितलं आपण कार्बोनिक ऍसिड तयार होत आहे आणि मग त्याच्यामुळे परिणाम होत आहेत सो आय होप दिस ओशन ऍसिडिफिकेशन इज क्लिअर यस ऑर नो ओके क्लिअर आहे ओशन ऍसिडिफिकेशन कशामुळे होत आहे सो द प्राईम फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ओशन ऍसिडिफिकेशन इज कार्बन डायऑक्साइड क्लिअर आहे हा बघा मग आता पुढे जाऊयात पुढचं बघूयात पुढचा महत्वाचा पोल्युटंट आहे आपला सल्फर डायऑक्साइड अगेन सल्फर डायऑक्साइड इज व्हॉट पंजंट स्मेल आहे याचा कलरलेस गॅस आहे पंजंट स्मेल याचा अर्थ काय की घाणेरडा वास आपण मराठीत म्हणू शकतो ओके घाणेरडा किंवा असह्य प्रकारचा वास असतो हा पंजंट स्मेल त्याच्यानंतर कलरलेस गॅस आहे प्रोड्यूस फ्रॉम काय मोस्टली व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज ज्वालामुखी जिथून येतो तयार होतो उद्रेक होतो तिथून हा तयार होत असतो इंडस्ट्रियल प्रोसेसेस आणि प्रोडक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड तिथून हा तयार होत असतो त्याच्यानंतर हे पण सोर्सेस आहेत मॅनमेड सोर्सेस मध्ये आपण घेऊ शकतो थर्मल पॉवर प्लांट घेऊ शकतो आपण एक महत्वाचा सोर्स आहे त्याच्यानंतर पेपर इंडस्ट्री म्हणजे इथे जे इंडस्ट्रियल प्रोसेस सांगितलंय ना तर त्याच्यात तुम्ही पेपर इंडस्ट्री मेनली घेऊ शकतात की ज्याच्यामुळे सल्फर डायऑक्साइडचं एमिशन होत असतं पेपर इंडस्ट्री नंतर दुसरं आहे स्मेल्टिंग ऑफ मेटल सांगतोय ओके व्हॉट इज दिस स्मेल्टिंग ऑफ मेटल जेव्हा आयन ओर मधून आयन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तेव्हा जी प्रोसेस वापरली जाते तेव्हा त्याला स्मेल्टिंग म्हटलं जातं ओके त्याच्यामुळे स्मेल्टिंग ऑफ मेटल तिथून सुद्धा आपल्याला हा सल्फर डायऑक्साइड एमिट होताना दिसतो येते लक्षात काय काय प्रॉब्लेम होतो तर रिस्पिरेटरी इश्यूज होत असतात हे डेफिनेटली हे कॉमन आहे प्री मॅच्युअर डेथ होत असते परत हे कॉमन आहे का पंजंट स्मेल कलरलेस आहे म्हणून त्याच्यानंतर डेथ ऑफ सर्टन नर्व्स वेन इनहेल्ड हे तर आहेच आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इज ऑर व्हेरी कॉमन अँड इम्पॉर्टंट इज ऍसिड्रेन बरोबर ऍसिड्रेन हे खूप कॉमन आणि इम्पॉर्टंट आहे काय इफेक्ट ऑफ सल्फर डायऑक्साइड हाऊ द ऍसिड्रेन आता बघा परत ऍसिड्रेन कसा सल्फर डायऑक्साइड वेन ऍटमॉस्फिअर मध्ये सल्फर डायऑक्साइड जेव्हा जास्त होईल हे कुठले पोल्युटंट आहेत सगळे एक लक्षात घ्या हे सगळे गॅशियस पोल्युटंटची चर्चा करतोय आपण ओके हे विसरू नका हे सगळे गॅशियस पोल्युटंट आहेत ना इन द फॉर्म ऑफ म्हणजे कुठे ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे बरोबर तर मग हा ऍटमॉस्फिअर मध्ये सल्फर डायऑक्साइड जेव्हा जास्त होईल तेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतील ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर मॉलिक्युल्स असतात का डेफिनेटली असतात ओके तर हे सोबत रिएक्ट होईल आणि त्याच्यापासून काय तयार होईल
H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड तयार होईल आणि हे सल्फ्युरिक ऍसिड मग काय होतं तर पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर येतं सल्फ्युरिक ऍसिड, आणि पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर आलं की डेफिनेटली मग वी कॉल इट ऍसिड रेन, की ऍसिड रेन होतंय. मग आता ऍसिड रेन होतंय तर ह्या ऍसिड रेनचा इफेक्ट कोणाकोणावर असतो, तर दोन तीन याच्यावर इफेक्ट असतो डेफिनेटली. कोणावर? जमिनीवर काय इफेक्ट होतो या ऍसिड रेनचा? तर जमिनीवर असा इफेक्ट होतो की ज्या वेळेस हे ऍसिड रेन जमिनीवर पडतं तेव्हा जमिनीतले जे काही डिकम्पोजर्स असतात हे जमिनीतले डिकम्पोजर्स काय होत आहेत कमी व्हायला लागतात किंवा मरतात. बरोबर आहे, जमिनीवरचे डिकम्पोजर्स मरायला लागतात किंवा कमी व्हायला लागतात. म्हणजे जेव्हा डिकम्पोजर्स मरायला लागतील मग तो प्रॉब्लेम आहे ना. जर डिकम्पोजर्सच मेले तर मग डिकम्पोजिशन कोण करेल? डिकम्पोजिशन नाही केलं तर मग ते तसेच जे मेलेले प्राणी वनस्पती जे असतील ते तसेच पडून राहतील आणि मग त्याच्याने अडचण निर्माण होईल. दुसरं, प्लांट्सवर काय परिणाम होतो ऍसिड रेनचा? त्या प्लांट्स जे काही त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो ग्रीन प्लांट्स जे आहेत की क्लोरोफिलमुळे जो ग्रीन कलर येतो, क्लोरोफिल माहिती आहे आता सर्वांना, ओके, क्लोरोफिल हरित द्रव्य म्हणतात याला मराठीमध्ये, क्लोरोफिल की ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस पॉसिबल होते असं ते क्लोरोफिल. तर हे क्लोरोफिल जर पानावर, जे झाडाचं पान आहे त्याच्यावर ऍसिड रेन होत गेलं तर हे क्लोरोफिल कमी होत जातं, आणि क्लोरोफिल कमी होत गेलं तर अर्थातच मग हळूहळू काय होईल, त्याची फोटोसिंथेसिस प्रोसेस कमी होत जाईल, आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस कमी होत गेली तर डेफिनेटली मग प्रॉब्लेम काय होणार? तर प्रॉब्लेम अर्थातच आपल्याला ते फोटोसिंथेसिस नाही तर मग तो प्लांट मरणार, आणि तो प्लांट मेला तर मग प्रोड्युसरची संख्या कमी होणार. ओके, आणि मग पुढचं माहिती आहे तुम्हाला फूड चेन मध्ये कसा इफेक्ट होणार मनुष्यावर किंवा मॅन किंवा ह्युमनवर काय परिणाम होणार. ओके, तर अर्थातच आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन डिसीजेस होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीजेस होऊ शकतात मनुष्याला. ओके, जर प्रोलॉंग्ड सल्फर डायऑक्साइड ज्या एरियात आहे मोठ्या प्रमाणावर आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणावर ऍसिड रेन होत आहे त्या एरियात जर तुम्ही जास्त वेळ राहिला तर अर्थातच यू विल हॅव द स्किन डिसीजेस, मग स्किन कॅन्सर वगैरे पर्यंत ते जाऊ शकतं. सो दिस इज अबाउट व्हॉट सल्फर डायऑक्साइड. आले का लक्षात हे सल्फर डायऑक्साइड पर्यंत चर्चा सगळी आपली? ओके, क्लिअर आहे. हा, त्याच्यानंतर आपला मग पुढचा पोल्युटंट येतो व्हेरी 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 इम्पॉर्टंट पोल्युटंट. म्हणजे आतापर्यंत आपण जितके पोल्युटंट बघितले त्या पोल्युटंट्स मधला सर्वात महत्वाचा पोल्युटंट म्हणू शकतो मी नायट्रोजन ऑक्साईड किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन. मग तो नायट्रोजन डायऑक्साईड असू शकतो, नायट्रोजन मोनॉक्साईड असू शकतो, नायट्रोजन ट्रायऑक्साईड असू शकतो. ओके, थोडक्यात नायट्रोजन. तुम्हाला आठवत असेल नायट्रोजन सायकल जेव्हा आपण बघितलं होतं, ओके, नायट्रोजन सायकल जेव्हा न्यूट्रिएंट सायकल मध्ये नायट्रोजन सायकल बघितलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की नायट्रोजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर द प्लांट्स. ओके, येते लक्षात, मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर द प्लांट्स असं मी म्हटलं होतं तुम्हाला. मग जर मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे आणि त्याचं प्रमाण पण आपल्याला आय होप आठवतंय तुम्हाला जवळपास 78% आहे ऍटमॉस्फिअरमध्ये नॅचरली, तर मग तो अर्थातच त्याचं जर तुम्ही क्वांटिटी वाढवली तर तो क्वांटिटी वाढवल्यावर तितक्यात जास्त प्रमाणात तो, म्हणजे थोडक्यात ते आहे ना की जितका आवडता मुलगा असतो तो तितका जास्त उपद्रवी असतो हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, हे आपल्या घरचं आपल्या आजूबाजूला आपण उदाहरण बघू शकतो. तर सेम थिंग इथे पण असंच आहे की हा पोल्युटंट जो आहे हा पोल्युटंट जितका गरजेचा आहे त्यांची क्वांटिटी जितकी जास्त होणार तितका तो जास्त घातक किंवा तो तितके जास्त साईड इफेक्ट करणार, येते लक्षात. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट पोल्युटंट पण होतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट पण होतो, येते लक्षात. म्हणजे बघा, झालं पाहिजे तर मग नायट्रोजन सारखं झालं पाहिजे आपण, येते लक्षात. आधी मध्ये राहायचं नाही, झालं तर नायट्रोजन वापर होणार तर मग सगळे खूप जास्त नाव काढतील, एक तर चांगलं तरी नाव काढतील एक तर वाईट तरी नाव काढतील. ओके, सो दिस इज अबाउट नायट्रोजन, जस्ट किडिंग. ओके, असे थोडेसे लाईट मोमेंट असले पाहिजे, नाहीतर काय मग नुसतंच कॅसेट ऐकत बसलो तर मग बोर होतो आपल्याला, है ना. तर व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन कम अंडर एनओएक्स. बरोबर आहे, व्हेरियस ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन येतात. ऑक्साईड्स म्हणजे एनओला 2 लावतायत, 3 लावतायत, 1 लावतायत का 0 लावतायत, दॅट इज युअर ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन. ओके, कॉज ड्यू टू द रिएक्शन बिटवीन ऑक्सिजन अँड नायट्रोजन ऍट हाय टेम्परेचर ऍज द कंबस्टिंग इंजिन अँड इंडस्ट्रीज. बरोबर, म्हणजे थोडक्यात सोर्सेस जे आहेत नायट्रोजनचे काय काय सोर्सेस आहेत तर हे सांगितलं तुम्हाला, कंबस्टन इंजिन, इंडस्ट्रीज. बघा आता रेस्पिरेशन ऑफ बॅक्टेरियाज हे एक सांगू शकतो का मी काय सोर्स ऑफ नायट्रोजन, नॅचरल सोर्स ऑफ नायट्रोजन, रेस्पिरेशन ऑफ बॅक्टेरियाज आठवतंय का तुम्हाला? जर तुम्हाला हे सायकल आठवत असेल तर आठवेल काय, डीनायट्रिफिकेशन प्रोसेस.
डीनायट्रिफिकेशन प्रोसेस आठवते आहे का, की ज्याच्याने बॅक्टेरिया एनओ थ्री, जे बॅक्टेरिया एनओ थ्री चं परत ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतात. ओके, ते काय आहेत, तर ते बॅक्टेरियाज आहेत ना, आणि ते बॅक्टेरिया रिस्पिरेशन थ्रू ते कन्वर्ट करत असतात, बरोबर. सो देअरफॉर रिस्पिरेशन ऑफ बॅक्टेरिया कॅन बी, वी कॅन से दिस ऍज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेथड ऑर वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एमिशन, नॅचरल सोर्स अर्थातच, त्याच्याने काही दुष्परिणाम होणार नाही, येते लक्षात. त्याच्यानंतर दुसरा अजून एक सोर्स घेऊ शकतो नॅचरल मध्येच, व्हॉल्कॅनो हा पण सोर्स घेऊ शकतो. ओके, नॅचरल सोर्सेस मध्ये व्हॉल्कॅनो आपण घेऊ शकतो, आणि मग बाकी वाहनं वगैरे आहे, कंबशन इंजिन वगैरे ते सांगितलं. ओके, त्याच्यानंतर मग त्याचे साईड इफेक्ट काय, जे जितका मोठा आहे मी तुम्हाला सांगितलं तितकेच त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. पहिला साईड इफेक्ट काय, तर व्हेरी इम्पॉर्टंट, ऍसिड रेन. येस, नायट्रोजन ऑल्सो इंड्यूस ऍसिड रेन. आपल्याला सल्फर डायऑक्साइड माहिती असतं फक्त, पण नायट्रोजनमुळे सुद्धा ऍसिड रेन होत असतं. एच टू ओ एनओ टू इज युअर एच एनओ थ्री, नायट्रिक ऍसिड तयार होतो. आपल्याला रिएक्शन महत्वाची नाहीये, काय तयार होतं फायनल प्रोडक्ट ते महत्वाचं आहे. नायट्रिक ऍसिड तयार होतो आणि मग हा नायट्रिक ऍसिड अगेन सेम प्रोसेस पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीपर्यंत येतो आणि वेगवेगळे त्याचे इफेक्ट होत जातात. ओके, तर हा झाला फर्स्ट साइड इफेक्ट किंवा फर्स्ट इफेक्ट ऑफ नायट्रोजन ऍज अ पोल्युटंट, येतंय लक्षात. ओके, याच्यानंतर अजून दोन ते तीन इफेक्ट आहेत नायट्रोजनचे, तर आज इथे आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरला आपण नायट्रोजनचे साईड इफेक्ट कंटिन्यू करू, की कुठले कुठले साईड इफेक्ट आहेत नायट्रोजनचे आणि त्याच्याने काय काय होत आहेत. मी म्हटलं तुम्हाला महत्वाचा पोल्युटंट आहे, मग याच्यात आपल्याला काय काय बघायचंय, बघा इथे दिलेले स्मॉग दिलेला शब्द हा इथे दिलाय बघा, फॉर्मेशन ऑफ स्मॉग, मग तो ऍक्च्युली आहे फोटोकेमिकल स्मॉग. त्याच्यानंतर नायट्रिक ऍसिड सांगितलं मी तुम्हाला, ऍसिड रेन नायट्रिक ऍसिड सांगितलं, हे नायट्रिक ऍसिड स्मॉग आहे, तर तो फोटोकेमिकल स्मॉग इथे बघायचा आपल्याला. त्याच्यानंतर पुढे इथे एक आहे, एक महत्वाची प्रोसेस बघायची आपल्याला, ओझोन डिप्लिशन पण करत असतो नायट्रोजन. ओके, ओझोन डिप्लिशन पण बघायचंय, आणि त्याच्यानंतर युट्रोफिकेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, युट्रोफिकेशन बघायचंय, सुपोषण ज्याला मराठीत म्हणतो. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, तर त्या उद्याच्या लेक्चरला करूयात, आज इथे थांबूयात. जे जे प्रश्न मी विचारले ते डेफिनेटली जे इंटरेस्टेड लोक आहेत किंवा जे रिगरसली आपलं लेक्चर फॉलो करतायत ते मला आन्सर देणार आहेत, मला माहिती आहे त्यांचा आन्सर मी वाचेल आणि त्याच्यात ठराविक आन्सर मी लाईक पण करतो. लाईक करतो याचा अर्थ लक्षात घ्या की मला तुम्ही दिलेला आन्सर मी वाचतोय, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमचे लाईक करत असतो. एक दोन लोकांचे रिप्रेझेंटेटिव्हली लाईक केलं याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी तुमचे सगळ्यांचे उत्तर वाचतोय कमेंट बॉक्समध्ये. नाहीतर असं नको की सर माझंच लाईक करताय किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचंच लाईक करतायत, असं काही नाहीये. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहेत, आता ते फॅक्च्युअल आहेत, ते बरोबर असतील किंवा चूक असतील, बरोबर, त्याच्यात काही असं कम्पॅरिझन नाही करता येणार. त्याच्यामुळे सगळ्यांचे आन्सर्स मी वाचतो आणि काही रिप्रेझेंटेटिव्ह तिथे लाईक्स करत असतो. ओके, तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर पण आवडलं असेल, आणि मॅक्सिमम ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जे नवीनच युपीएससीला सुरुवात करता एन्व्हायरमेंटसाठी, त्यांच्यासाठी हे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. ओके, चलो ठीक आहे, थांबूयात मग आणि उद्याच्या लेक्चरला भेटूयात. व्हेरी गुड नाईट, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, बाय बाय.